स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्याचा इतिहास 1937 ते 1947 या शेवटच्या टप्प्यामध्ये आधीच्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळे प्रवाह एका वेळी एकत्र येतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा प्रश्न, जागतिक दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती स्वातंत्र्याच्या प्रश्नाशीच वेगळा करता येणार नाही इतका गुंतलेला प्रश्न म्हणजे भारतातला हिंदू मुस्लिम संबंधांचा प्रश्न, ब्रिटिश सरकारची डिवाइड अँड रूल ही पॉलिसी आणि शेवटचं दशक म्हणजे 40 दशक यामध्ये क्रिप्स मिशन, वॅव्हेल प्लॅन, कॅबिनेट मिशन आणि अखेर माउंट बॅटन योजना याद्वारा फाळणीच्या बरोबर स्वातंत्र्यापाशी पोचलेला मुक्का हा आपल्या आत्ताच्या अभ्यासाचा विषय. एक प्रकारे त्याला हा स्वातंत्र्य लढ्याचा दुःखांत आहे. खरं म्हणजे सगळा स्वातंत्र्य लढा आणि ज्या शतकांचा आढावा आपण गेल्या 6 मध्ये घेत होतो त्याच्यामध्ये एक मध्ययुगातला फुटलेला विखुरलेला प्रतिभा हरवलेला समाज पारतंत्र्याशी लढता लढता नव्या युगामध्ये प्रवेश करतोय असं मला तर डोळ्यासमोर एक प्रकाशमय चित्रच उभं राहतं. पण ही कहाणी जशी शेवटाकडे जाते तसा त्या प्रकाशाला आधी अंधाराची कड तयार होते, कडेने येणारा तो अंधारच पसरत जातो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्या स्वातंत्र्याची किंमत काय, किती हवं होतं ते हे होतं का, आणि नंतरच्या 50 तर आत्ता आपण पाहतच नाही होतो. माझं लाडकं म्हणून उदाहरण येईल पण ह्या वेळेला फक्त ते चांगल्या संदर्भात नाही आहे. 1905 वंगभंग झाला आणि त्याच्याविरुद्ध समाज पेटून उठला. 6 ब्रिटिश सरकारला वंगभंग मागे घ्यावा लागला. 40-42 वर्षांच्या नंतर त्या वंगभंगाची प्रचंड वाढून गुणित श्रेणीने आवृत्ती तयार झाली, ती म्हणजे फाळणी होती. मग ती नुसताच पूर्व बंगाल पश्चिम बंगालही नाही झाला, आत्ताचा पाकिस्तानही स्वतंत्र त्याच्यापासून पूर्ण वेगळा निघाला. हा इतिहासाचा प्रवाह या देशातल्या कोणाला रोखता आला नाही. पाहायला गेलं की फाळणी खरंच कोणाला हवी होती का, तर हवी होती का याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि जिना याच्याशिवाय हवी होती याचं उत्तर तर निघतच नाही. उरतं ते बाकीच्या कोणी इलाज नाही म्हणून स्वीकारली, कोणी व्यावहारिक उपाय म्हणून स्वीकारली, कोणी मिळतंय तेवढं एवढं तर एवढं पण आज ना उद्या पुन्हा भारत पाकिस्तान एकत्र होतीलच असं एका फॅन्टसी पाई स्वीकारली. गांधीजी स्वतः म्हणले होते ओव्हर माय डेड बॉडी, पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा त्यांनी ना काही केलं का प्रश्न आहे की ते काही करू शकले नाही. ते एका ठिकाणी गांधीजी म्हणले की फाळणीचा ठराव काँग्रेस वर्किंग कमिटीने केला, माझ्यापाशी आता करण्याजोगं काही नाही कारण वयाच्या ह्या टप्प्याला माझ्यापाशी द्यायला पर्यायी नेतृत्व नाही. म्हणजे वंगभंग टाळता आला, पहिल्या इनिंगमध्ये लीड मिळवला पण दुसऱ्या इनिंगमधली बॅटिंग इतकी खराब आहे की मॅच हारलेच असंच चित्र असल्यासारखी या 10 आपल्याला नजर टाकायची. 1935 जो भारत सरकारचा कायदा आहे हे याचं कॉन्स्टिट्युशनल नाव आहे पण याला अनेकदा बोली भाषेमध्ये प्रांतिक सरकारचा कायदा असंही म्हणलं जातं कारण 1935 कायद्याने फेडरल रचना भारतामध्ये आणली. भारताच्या अंतर्गतचे सर्व विषय हे प्रांतांच्याकडे अधिकार सोपवले आणि 35 कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे द्विदल राज्य पद्धती डायरकी केंद्रामध्ये सुद्धा आली. डायरकी ॲट द सेंटर, केंद्रातही मंत्रिमंडळ, केंद्रामध्येही व्हॉईसरॉयकडचे विषय कोणते आणि विधिमंडळाला हस्तांतरित केलेले म्हणजे ट्रान्सफर्ड आणि रिझर्व्ड रेसिड्युअल पॉवर अर्थातच व्हॉईसरॉयकडे होती पण द्विदल राज्य पद्धती केंद्रात सुद्धा आली. 1935 कायद्याचं वचन होतं की यानुसार आता राज्यांच्या मध्ये निवडणुका घेतल्या जातील. काँग्रेस समोर प्रश्न होता ह्या निवडणुका लढवायच्या का नाही लढवायच्या, तरातरांचे वाद झालेत आणि अंतिम निर्णय असा तयार झाला, इव्हॉल्व झाला की लढवायच्या पण भारत सरकारचा हा कायदा हाणून पाडण्यासाठी लढवायच्या. म्हणजे काही शब्दांची समानता ही असहकार आंदोलनानंतर काउन्सिलमध्ये एंट्री करून ते हाणून पाडू यासाठी आहे का, पण हा भारत सरकारचा आम्हाला काही समाधानकारक नाहीच आहे, आम्हाला याच्याहून अधिक हवं आहे पण चलो. म्हणजे एक प्रकारे प्रतियोगी सहकारिताच झाली का हो ते शब्द न वापरता की ठीक आहे निवडणुका लढवा, राज्यांच्या मधलं चित्र काय आहे ते पहा. 37 निवडणुका झाल्या. गेल्या 63-64 वर्षांच्या इतिहासाकडे पाहतानाही मला कायम असं वाटत आलंय की जे घडलं त्याची बीज या 37 निवडणुकीत आहेत. या निवडणुका तेव्हा निवडणुकांचं राजकारण
त्यानिमित्ताने समाज जाती धर्म पंथांवर फुटला जाणे हा 37 निवडणुकांपासूनच विचार चालू झाला की कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची. तर मग अभ्यास होऊ लागला की त्या मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचं बाहुल्य प्राबल्य त्या जातीचा कॅन्डिडेट मग तिथे काम कोणाचं आहे आहे का नाही म्हणजे विनिंग पोटेन्शियल नावाचा जो एक शाप आत्ताच्या आपल्या डेमोक्रेसीला आत्ता इलाजही नाही तो मोठ्या चर्चेचा विषय. विनिंग पोटेन्शियल कोणाचं आहे, कामाचं आहे, त्यागाचं आहे, धैर्याचं आहे, सेवेचं आहे का जातीचं आहे, पैशाचं आहे, अंडरवर्ल्डशी कनेक्शनचं आहे. हे 37 चालू होतं. 1937 पर्यंत ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा विरोध केला होता, 1937 पर्यंत सुद्धा जे गांधीजींना शिव्या देत होते, देशद्रोही म्हणत होते, नेहरूंना शिव्या देत होते, यांनी यातल्या अनेकांनी आपापल्या गाव तालुका आणि जिल्ह्याच्या पातळीला शिंग मोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या ऑलरेडी त्यावेळेला तिथले सत्ताधीश होते, त्यांनीच तिकीटं मिळवली, त्यांनीच कामं चालवली, त्यांनीच आपल्या जात भाईंना वगैरे पदं वेगवेगळी देवविण्याचे उद्योग केले. याचे सगळ्याचे रिपोर्ट 37 ते 47 इतिहासात सुद्धा नोंद आहे. 47 नंतर सुद्धा तेच घडत राहिलं. आम्हाला देशात वर वाटलं की नेहरू पटेलांचं राज्य आहे. प्रत्यक्ष जे गाव तालुका आणि जिल्हा पातळीचे शोषक होते आणि ते अक्षरशः आदल्या दिवशीपर्यंत ते ब्रिटिश सरकारचेच निष्ठावंत चाकर होते, त्यांना समजलं की देशाचं स्वातंत्र्य ही आता पुढच्या वळणावरची गोष्ट आहे. मग शिंग मोडून शिरा या प्रवाहामध्ये ते शिरले. 37 पासून पुढच्या काळामध्ये काँग्रेस चळवळीमधून खरे त्यागी तपस्वी खरं म्हणजे बाहेर फेकले गेले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत गाव तालुका पातळीची प्रत्यक्ष सत्ता ही आधीच्या स्वातंत्र्य विरोधकांच्याच कडे होती. मला नावागावांसकट माहिती आहे की एका भारतातल्या विश्वविख्यात विद्यापीठाचा जो नंतर कुलगुरू झाला तो स्वातंत्र्यापूर्वी पोलिसांचा खबऱ्या होता. आणि त्या त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या बैठकीने जाऊन गुप्त बातम्या आणून पोलिसला दे हे माहिती आहे. कारण माझ्या एका मित्राचे सासरे असलेले पोलीस कॉन्स्टेबल होते, ते ह्याला कायम सॅल्यूट करायचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कायम सॅल्यूट. आणि ते सासरे आजही कधी भेटले तर ते सांगतात की किती चिडचिड होते, तर आम्ही यालाही लेखाच्याला स्वातंत्र्यपूर्व काळात सॅल्यूट करत होता कारण हा ब्रिटिशांना आणून स्वातंत्र्य चळवळीच्या बातम्या पुरवत होता, आताही करावा लागतो कारण हा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणला. पद बळकावली. पुढचा जो प्रवास आहे तो नंतरचा आहे. पण 37 आणि जे 1.5-2 वर्ष काँग्रेसचं सरकार चालत त्या काळात स्वतः गांधीजींनी या नोंदी करून ठेवल्या आहेत. जे दुर्गादास यांचं पुस्तक मी तुम्हाला जरूर आवर्जून वाचायला सांगितलं त्यात जागोजाग नोंदी आहेत. सरदार पटेलांनी केलेल्या नोंदी आहेत की माणसं ढासळतायत का, त्यांची चारित्र्य ढासळतायत. आता त्यांचे निर्णय हे अमुक काँग्रेसच्या मंत्रिमंडळात हा मंत्री बनला तो त्याच्याच नातेवाईकांना त्याच्या नातलगांना म्हणजे नेपॉटिझम त्यांना कुठल्या तरी पदांवर आणून चिकटवतोय. आता स्वातंत्र्य आणि देशाला वैभव संपन्न दिवस दाखवण्याचं ध्येय कुठेतरी बाजूलाच राहत आहे. सत्ता मिळाली त्याच्यावर टिकून राहणे. पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध चालू झाल्यानंतर काँग्रेसच्या सरकारने राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, मला अनेकदा वाटतं की त्यातल्या अनेक कारणातलं निश्चित एक कारण हे गांधीजींचं जे मत बनत चाललं होतं की लोक स्वार्थीच बनत चालली आहेत, चारित्र्य ढासळत आहे आणि देशाला स्वातंत्र्याचं म्हणजे इकडे नाही ती द्या सोडून द्या पद. त्याचं समांतर खरं म्हणजे चीनमध्ये सुद्धा क्रांती यशस्वी झाल्यानंतरच्या 20 सुद्धा माओनी एक सांस्कृतिक क्रांती नावाचं लफडं केलं. ते काय तिथेही त्याला लक्षात आलं की त्याच्या कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य बनचुके बनतायत, प्रस्थापित बनतायत, त्यांना बंगले, पैसा, गाड्या, तुंदिलं तनू, शांत स्वस्त आयुष्य, शोषण, भ्रष्टाचार हे तोडून काढा म्हणून माओनी नव्या पिढीशी संपर्क केला. 100 फुलं फुलू द्यात घोषणा दिली आणि अक्षरशः कापून काढला ते चीन चीन असल्यामुळे तिथे रक्तपात सुद्धा झाला. पॉवर करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. नंतर कोणीतरी हे वाक्य ते परवा मी इतिहासाचा अभ्यास करतो त्यात मी वाचलं, छान आहे, अर्थपूर्ण आहे. तो म्हणला पॉवर करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली हे खरं आहे. म्हणला लॅक ऑफ पॉवर ऑल्सो करप्ट अँड ऍब्सोल्यूट लॅक ऑफ पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. म्हणजे हेल्पलेस वाटणे, विवश वाटणे, आपल्या जीवनाला आपलं नियंत्रण आहे, आपण काहीच करू शकत नाही, सगळं मायबाप सरकारच्या हातात आहे. मग तोल काय आहे त्याच्यातला? प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. एका व्यवस्थेवर दुसऱ्या व्यवस्थेचं नियंत्रण असू द्या. कोणा एकाच्याच हातात सर्व अधिकार नाहीत आणि द्यायचेच असले तर अधिकार जनतेकडे जाऊ द्यात. त्या भविष्यकाळातल्या वाटचालीची अभ्यासातून लक्षात येणारी दिशा आहे. 37 निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या समांतर त्याच्या अलीकडेपासून मी म्हणेन भारताच्या इतिहासातला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न आजही तो प्रश्न सुटलेला नाही. काल परवेज मुशर्रफ आणि अटलजी जेव्हा शेखहँड करत असतात तेव्हा सुद्धा तो त्या प्रश्नाचा शेखहँड असतो आणि परखडपणाने बोचरा आहे, दुःखद आहे,
कमालीच्या संवेदनशील मनाने ह्या रस्त्यावरचा प्रवास करावा लागतो. या सगळ्या साहित्याला नाव द्यायचं तर तो प्रश्न हिंदू मुस्लिम प्रश्न असा आहे. ते शीर्षक हिंदू मुस्लिम संबंध, भारतातले हिंदू मुस्लिम संबंध हाय. त्या संबंधांच्या खडकावर स्वातंत्र्य चळवळीचं तारू आदळलं आणि जे तुकडे तुकडे झाले ते आधी भारत आणि पाकिस्तान म्हणून झाले, नंतर 71 साली बांगलादेश म्हणून तयार झाला. 1857 हे हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक आविष्कार. मी म्हणलं तसं ब्रिटिश सत्तेने अभिप्राय बनवला की मुस्लिम सहभाग होते त्यांना दूर ठेवा, हिंदूंना जवळ करा. 1885 उजाडेपर्यंत लक्षात आलं की अरे हिंदू आधुनिक बनतायत, नवीन शिकतायत, ते चॅलेंज करणार. अजून मुस्लिम हे मागासलेले राहिलेत, गरिबीचं प्रमाणही खूप आहे, मुल्ला मौलवींचं वर्चस्व आहे, त्यांना जवळ धरा. 85 पुढे धोरण बदललंय. हे 1873 ते 85 हाच काळ आहे सर सय्यद अहमद यांच्या कामाचा, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेचा. आधी अँग्लो ओरिएंटल मोहमेडन कॉलेज आणि नंतर त्या कॉलेजचं अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये स्थापना. या विद्यापीठाचे जे पहिले 3 गुरु कुलगुरू आहेत, बेक, मॉरिसन आणि आणखी तिसरा एडवर्ड का असं नाव माझं चुकत असेल. इतिहासाचा दस्तावेज दाखवून देतो की यांनी पद्धतशीरपणे बेक मॉरिसन यांनी अलीगड विद्यापीठ हे मुस्लिम फुटीरतावादाचं म्हणजे वेगळेपणाचं केंद्र बनावं, मुस्लिम हे भारतीय समाजाचा घटक नाहीत, तुम्ही वेगळे आहात, या जाणीवेला खतपाणी घालेल असंच धोरण पहिल्यापासून आखलंय. आज सर सय्यद अहमद यांची आधीची काही वाक्य आणि बदललेले सर सय्यद अहमद पाहायला गेलं तर अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटेल. आधीच्या काही काळामध्ये सर सय्यद अहमद यांची वाक्य आहेत की या देशातले सर्व भारतीय हे संस्कृती आणि वंशाने हिंदूच आहेत. म्हणजे धर्म तो असेल पण संस्कृती म्हणजे सर्वांची संस्कृती एक आहे. खरं म्हणाल तर मी आज सुद्धा हे वाक्य बोलीन बरं का की तुम्ही PTV वरचे कार्यक्रम आजही पहा, भाषा ऐका जे मी बिनचुकता पाहतो. सध्या तर विशेषतः PTV वरच्या बातम्या, एक वेळ दुसऱ्या आपल्या भारतीय बातम्या ऐकणार नाही पण PTV वरच्या बातम्या ऐकतो. फार फरक नाही आहे, भाषा, जगण्याची पद्धत, संगीत, उत्सव, स्त्री पुरुष संबंध, नाती, कुटुंबांचे संबंध, समाजाची व्यवस्था. धर्माने फोडला, धर्मांधतेने फोडला आणि ब्रिटिशांनी त्याच्यात खतपाणी घातलं. पूर्ण चिकित्सा करू त्याच्यानंतर माझा म्हणून जो अभिप्राय येईल तो मला काय, जणू हिंदू मुस्लिम भेद नव्हतेच पण ब्रिटिशांनी ते कृत्रिमरित्या निर्माण केले असं मला अजिबात वाटत नाही. इतिहासाला त्याला 1112 वर्षांची पार्श्वभूमी आहे, त्यामध्ये मतभेद आहेत, त्यामध्ये वेगळे दृष्टिकोन आहेत, तो संघर्ष आहे, तो राजकीय संघर्ष आहे, सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे. पण असं म्हणायला जागा आहे की गावागावांच्या मध्ये राहत होते ना, बरोबरीने एकत्र राहत होते, तिथे कुठे लगेच काय हिंदू मोहरममध्ये सामील होत होते आणि गणपती पूजा असो अथवा काय त्या हिंदूंच्या सणांच्या मध्ये गावागावातले मुसलमान सामील होत होते. क्लासिकल संगीताची परंपरा, नृत्याची परंपरा, भाषा, साहित्य, संस्कृती, त्याच्या आधीच्या 1000 वर्षांचा इतिहास हा एक समानच आहे. पण हा वादाचा विषय. सर सय्यद अहमद यांची पहिली वाक्य ही येतात अगदी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, अगदी आधी आधी एखादं वर्ष सर सय्यद अहमद यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा आवाहन केलं आहे की राष्ट्रीय सभेमध्ये सामील होऊन जे कार्य देशासाठी करायचं ते पुढचं करा. वर्षभरात त्यांची भूमिका बदललेली आणि वर्षभरात सर सय्यद यांनी हे बोलणारा पहिला व्यक्ती, एका बाजूला मुस्लिम समाजामध्ये सुधारणेसाठी चळवळ केलेले व्यक्ती आणि तरी त्याच वेळेला मुस्लिम समाज हा काहीतरी वेगळा आहे, त्याचे हितसंबंध वेगळे आहेत, म्हणजे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा पहिला अनौपचारिक उद्गाता की आम्ही वेगळे होतो, त्यामुळे राष्ट्रीय सभेत सामील होऊ नका. कारण राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेस ही हिंदूंची आहे, ती फक्त हिंदूंचे हितसंबंध पाहणार. ही रांग सर सय्यद अहमद यांच्यापासून सुरू होते, ज्याच्यात सक्रिय वाटाही निर्माण करण्यामध्ये हे जे पहिले 3 कुलगुरू, बेक मॉरिसन आणि एक तिसरं नाव अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा, यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. काँग्रेसला दाखवायचं होतं की नाही आमच्या बरोबर सर्व जाती धर्म पंथ आहेत, म्हणून जे तिसरे अध्यक्ष बनलेत बद्रुद्दीन तय्यबजी की नाही मुस्लिम सुद्धा आहेत. पुढे त्याचं रूपांतर झालं नॅशनलिस्ट मुस्लिम नावाच्या एका भाषेत, राष्ट्रवादी मुस्लिम म्हणजे जो वेगळ्या राष्ट्राचा दावा नाही करत, वेगळं राष्ट्र मागत नाही. हे कोण होते? मौलाना आझाद होते, खान अब्दुल गफार खान होते, सरदार पटेल गमतीनी, आणि ही म्हणजे काय म्हणायचं, वक्रोक्ती, उपहासपूर्ण गंमत आहे. सरदार पटेल म्हणत असत की काँग्रेसमध्ये एकच नॅशनलिस्ट मुस्लिम आहे, तो म्हणजे नेहरू. पण ही सर सय्यद अहमद यांच्यापासून वाटचाल चालू होत मोहम्मद अली जिना, त्यांचं व्यक्तिमत्व कसं बदलत गेलं या इतिहासावर आपण नजर टाकतो. 1906 लॉर्ड मिंटो ह्याला आगा खान एक डेलिगेशन घेऊन भेटायला गेले आणि लॉर्ड मिंटोनी त्यांना सुचवलं की देशामध्ये काँग्रेस अस्तित्वात आहे, मुसलमानांच्या हितसंबंधाकडे बघणारं काय नाहीच आहे, तुम्ही का नाही एक पक्ष स्थापन करत आणि वाटल्यास आम्ही त्याला बॅकिंग देऊ.
त्या दिवशीच्या लॉर्ड आणि लेडी मिंटोच्या डायरीत एंट्री आहे की आज यशस्वीरित्या आम्ही 60 मिलियन त्यावेळच्या लोकसंख्येत 60 मिलियन मुसलमान समाज हा भारतीय चळवळीपासून यशस्वीरित्या बाजूला केलेला आहे. ते जी चर्चा चालू झाली त्याचा परिणाम त्याच्या एक वर्ष दीड वर्ष नंतर अधिकृतरित्या मुस्लिम लीगची स्थापना झाली 1907-08 आणि 1909 जे मॉर्लेमिंटो रिफॉर्म्स मिळाले त्याच्यात मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघाचं तत्व अस्तित्वात आलं, स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. ते ऐक्य घडवावं यासाठी जिना आणि लोकमान्य टिळकांनी एकत्र येऊन लखनौचा करार केला. तिथून पुढच्या 4 वर्षांमध्येही खिलाफतीचे ज्यांनी निःसंशयरित्या हे म्हणाल जागा की मुसलमान समाजातल्या फंडामेंटलिस्ट मूलतत्ववादी वृत्तींना त्यातनं वाव मिळाला. जिनांचा विरोध होता. आधीचे जे मोहम्मद अली जिना आहेत हे सेक्युलर मुस्लिम धर्माची म्हणून जर काही ती तत्व असली 5 तर त्यातलं एकही न पाळणारा, पोर्क खाणारा, दारू पिणारा, आंतरधर्मीय विवाह केलेला, सिगार ओढणारा, सुटाबुटात राहणारा, इंग्लिशवर प्रभुत्व, तसं त्यावेळेचं वकील म्हणून जी बुद्धिमत्ता आहे ती असामान्य बुद्धिमत्ता आहे, हे मोहम्मद अली जिनांचं आत्ताचं आधीचं चित्र आहे. पण 1918-19 या वर्षांमध्ये जे घडलं, खिलाफतीचं लग्न जे असहकाराच्या बरोबरीने लावलं गेलं, या राजकारणाला जिनांचा विरोध होता. तिथून पुढचे अनेक वर्ष जिना राजकारणात एकटे पडले. त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेस सोडली आणि नंतर सायमन कमिशन, त्यावेळेला एक संक्षिप्त राजकारणातलं पुनरागमन आहे, तरी नेतृत्व मुस्लिम समाजाचं त्यांच्याकडे नाहीये. 1927-28 14 चार्टर डिमांड्स आणि त्या मुस्लिम समाजाचे मुस्लिम समाज म्हणून वेगळे हित संबंध आहेत याचा. तरी तिथून पुढची 10 वर्ष हे मुस्लिम समाजावर मुस्लिम लीगचं प्रभुत्व होतं हे म्हणायला जागा नाही. कारण 1937 ज्या निवडणुका झाल्या त्यात 11 पैकी 8 प्रांतांच्या मध्ये काँग्रेसचं सरकार आलं. 3 प्रांतांच्या मध्ये काँग्रेस येतर आहे. हे 3 प्रांत ज्यात लोकसंख्या पाहायला गेली तर मुस्लिम्स मोठ्या संख्येने आहेत अशी आहे, पण एकाही प्रांतामध्ये मुस्लिम लीगची सत्ता नाही आलेली. बंगालमध्ये सुरावर्दी, आसाममध्ये फजलुल हक आणि पंजाबमध्ये सर सिकंदर हयात खान यांची सर, यातला एकही पक्ष, या तिघांचे पक्ष वेगवेगळे आहेत, ते स्थानिक आहेत. आणि स्थानिक पातळीला ह्या तिघांनी जे राजकारण केलेलं आहे हे आपापल्या प्रांतातल्या हिंदू मुस्लिम इत्यादी सर्वांना एकत्र घेऊनच राजकारण आहे. पुढे जेव्हा फाळणीचा विषय आला तेव्हा सुद्धा सर सिकंदर हयात आणि सुरावर्दी यांचा जिनांनी सुचवलेल्या फाळणीला विरोध होता. यांना सर सिकंदर हयात खानना पंजाब एकत्र ठेवायचा होता, त्याची पूर्व पंजाब पश्चिम पंजाब फाळणी नको होती. सुरावर्दींना बंगाल एकत्र ठेवायचा होता, त्याची जी काही झाली पूर्व बंगाल पश्चिम बंगाल इत्यादी ही फाळणी नको होती. म्हणजे 37 निवडणुकांनी एवढं दाखवून दिलं की जर मुस्लिम लीगचा दावा आहे की मुस्लिम समाजाच्या हितसंबंधाचं प्रतिनिधित्व करणारे आम्हीच एक, हे खरं नाही हे सिद्ध करून दाखवलं. मुस्लिम समाजासाठी राखीव असलेल्या सीटांच्या मध्ये सुद्धा मुस्लिम लीगला 1937 पदक कमी मिळालेली आहेत. आणि नेतृत्वाचा जर संघर्ष असला मुस्लिम समाजाच्या अंतर्गत तर तो जिना, सर सिकंदर हयात खान, एच.एस. सुरावर्दी आणि फजलुल हक असा तो क्वाड्रँग्युलर. आणखीन 3-4 शिवाय खान अब्दुल गफार खान यांचं स्वतंत्र स्थान होतं. ते बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, पश्तू भाषा म्हणजे नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्सेस आणि त्यांची खुदाई खिदमतगार ही संघटना. त्यांचा युनिफॉर्म जो असायचा तो लाल शर्ट असायचा म्हणून ते ओळखले जायचे रेड शर्ट्स, पठाण. आणि आज कल्पनाच करावी लागते की पठाण गांधीजींच्या प्रेमात पडून सत्याग्रहाच्या मार्गाने अहिंसेच्या रस्त्याने लढाई लढताय. पण सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खानांच्या नेतृत्वाखाली नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्सेसमध्ये अहिंसेच्या रस्त्यानेच लढा लढला जात होता. गांधीजींचं एखाद्या महात्म्याचं व्हावं, साधू पुरुषाचं व्हावं, त्याचं प्रचंड स्वागतही तिथे होत होतं. 37 काँग्रेसची सरकार आली. जिनांनी हे बोलणं चालू ठेवलं की काँग्रेसच्या राज्यामध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय. जिनांचं 37 नंतरचं आर्ग्युमेंट हेच होतं की इथे जर आमच्या हितसंबंधाची काळजी न घेता ब्रिटिश इथनं गेले तर आम्हाला हिंदू प्रभुत्वाखाली राहावं लागणार, त्याला आमची कधीही मान्यता नाही. म्हणून त्यांचं टुमणं ब्रिटिश सरकारच्या मागे होतं की जायच्या आधी आमची काही ते तड लावून जा, आमचा मार्ग सांगून जा, आम्ही काय करायचं ते सांगून जा. काँग्रेसच्या सरकारांनी पुन्हा पुन्हा ही तयारी दर्शवली की आयोग नेमू, यातलं तथ्य शोधू, खरंच काँग्रेसच्या राज्यांच्या मध्ये मुसलमानांच्यावर काही अत्याचार चालू आहेत, अल्पसंख्याकांच्यावर असं काही घडतं का. आयोग नेमायला जिनांनी नकार दिला. मग जगाचं चित्र बदलतंय. हिटलरचा उदय, रशियामधला साम्यवाद, अमेरिकेचा उदय, ब्रिटन आणि फ्रान्सचं एकत्रित राजकारण, सुडेटन लँड, पोलंड,
डॅन्झिंग आणि कॉरिडॉर, झेकोस्लोवाकिया, ऑस्ट्रिया गिळंकृत करणे ही टप्प्याटप्प्याने वाटचाल दुसऱ्या महायुद्धाकडची आहे. फायनली ज्या वेळेला पोलंड गिळंकृत करण्यासाठीची जर्मन पॅन्झरच्या तुकड्या शिरल्या, त्या दिवशी ते जे मैत्रीचे करार होते ते इन्व्होक ते मांडून फ्रान्स आणि ब्रिटननी युद्ध जाहीर केलं. 1939 मुहूर्तावर सुरू झाल्यासारखं हे 1 सप्टेंबर 1939 अधिकृतरित्या दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि भारतासमोर अचानक मोठे मोठे प्रश्न उभे राहिले. आता हे जे युद्ध म्हणायचं ह्याच्यामध्ये ब्रिटिशांना सहकार्य करायचं का नाही करायचं, करायचं असेल तर आपल्या काही मागण्या पदरात पाडून करून घ्यायचं का कसं करायचं, काँग्रेसच्या सरकारने काम करायचं का नाही करायचं, आणि यावर कुठल्यावरही विचार आणि निर्णय करायच्या आधी त्यावेळेचा व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी एकतर्फी जाहीर करून टाकलं की भारताचा संपूर्ण सहभाग असेल ब्रिटिश युद्ध प्रयत्नांमध्ये, वॉर एफर्ट. ब्रिटिश युद्ध प्रयत्नांच्या मध्ये भारतीय सहभागी असतील. तिथे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची आणि संघटनांची एक रास्त अपेक्षा होती की या निर्णयापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला जायला होतं, घेतलं जायला होतं. ते न घेतल्याचा एक संताप होता, पण ते पेचात पकडले गेलेले होते. कारण त्यांना हे समजत होतं की यावेळी आत्ता हिटलरचं आक्रमण चालू असताना जर आपण ब्रिटिशांना अडचणीत आणलं तर ते लोकशाहीच्याही हिताचं नाही आणि देशाच्याही हिताचं नाही. पण म्हणून नाही अडचणीत आणलं तर ब्रिटिश आपलं म्हणणंही ऐकणार नाहीये. अशा वेळेला मग काय करावं, याला गांधीजींनी चिंतनातून काढलेला उपाय होता वैयक्तिक सत्याग्रह. म्हणले लिनलिथगोचं धोरण आम्हाला मान्य नाही, ब्रिटिश जर त्यांची लोकशाही आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं रक्षण करायला लढत असले तर त्यांनी आमचं सार्वभौमत्व आणि आमच्या लोकशाहीचाही आदर बाळगला पाहिजे. गांधीजी आणि काँग्रेस हे म्हणत राहिले की युद्ध प्रयत्नांच्या मध्ये सुद्धा भारत तुम्हाला जर सामील व्हायला हवा असेल तर गुलाम भारतापेक्षा स्वतंत्र भारत तुमची मदत जास्त चांगली करेल, म्हणून आमच्या मागण्यांचा विचार करा. पण त्यावेळेला आता त्याच्यानंतर एव्हाना चर्चिल पंतप्रधान बनलेला आणि हे निश्चित ठरलेलं होतं की भारताच्या मागण्यांकडे सुतराम लक्ष द्यायचं नाही. लिनलिथगोला सूचनाही तशा होत्या, त्याचं व्यक्तिमत्व, वागणं आणि प्रत्यक्ष निर्णय हे तसेच कठोर होते की स्वातंत्र्य आंदोलन उभं राहिलं तर चिरडायचंच आहे आणि भारत त्याच्या मागे लावायचा आहे. लाखोंच्या संख्येने सैनिक जॉईन झाले भारतातून. वॉर एफर्ट, कारखाने, फॅक्टऱ्या, स्टीलचं उत्पादन, युद्ध साहित्य निर्माण करण्यासाठी जे उत्पादन व्हायचे हे सगळं भारतातून मुबलक होत होतं. हे थांबलं नाही, ह्याला विपरीत परिणाम झाला नाही. मग वैयक्तिक सत्याग्रहाचा फक्त प्रथम पर्व चालू झाला. राजद्रोहात्मक टीका करणे सरकारवर हा कायद्याने गुन्हा ठरला आणि गांधीजींनी कल्पनाही काढली की एकट्या माणसाने चौकात उभं राहायचं आणि सरकारच्या विरुद्ध बोलायचं, अटक झाली की तुरुंगात जायचं. त्याचं नाव वैयक्तिक सत्याग्रह, म्हणजे प्रोटेस्ट नोंदवणे. तो करायच्या आधी एक अतिशय मोलाचा ठरेल असा निर्णय घेतला गेला, तो म्हणजे काँग्रेसच्या सर्व सरकारांनी राजीनामे देणे. आजता काय याला मला नाही वाटत निश्चित उत्तर आहे की हा निर्णय बरोबर होता का चूक होता. काँग्रेसच्या सर्व सरकारांनी राजीनामे देऊन घडलं काय, जे युद्ध प्रयत्न चालू आहेत ते तसेच चालू राहिले, हे सरकारात बसले असते तर अडवता तरी आलं असतं का नाही. त्यापेक्षा मुख्य म्हणजे काँग्रेसनी राजीनामे दिल्यामुळे मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिनांच्या हात बळकट झाले आणि मोहम्मद अली जिनांनी इनफॅक्ट काँग्रेस सरकारने राजीनामा दिला, मुस्लिमांचा मुक्ती दिन आहे, डे ऑफ डिलिव्हरन्स असा साजरा करा भारतभर असं जाहीर केलं. म्हणजे जातीय तेढ वाढत चालली तिथपासून, ही वाढतच चालली. पाकिस्तान नावाचा शब्द अस्तित्वात आला होता आणि तो आधीपासून होता. त्याविषयी पहिले बोलणारे असेल तो जो सारे जहां से अच्छा लिहिणारा कविवर्य मोहम्मद इकबाल, उर्दू भाषेतला असामान्य कवी आहे आणि काव्याचे म्हणून गुण जे ते म्हणजे ग्रेटच आहेत. ज्यांनी एकेकाळी लिहिलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, त्यांनीच मुस्लिमांच्या हितसंबंधांचं रक्षण होण्यासाठी भारताच्या ज्या भागात मुस्लिम बहुसंख्य आहेत ते भागांना स्वायत्तता द्यावी किंवा ते भाग वेगळे काढावेत. म्हणजे पाकिस्तानात शब्द वापरलेले नाही, द्विराष्ट्रवाद हे म्हणलेले नाही, पण मुस्लिम हितसंबंधांचं रक्षण करायला असं मुस्लिम नावाचा वेगळा भाग वेगळा काढावा हे बोलणारे एक मोहम्मद इकबाल पहिले. त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा जो वर्ग होता त्यातला चौधरी रहमतुल्ला आणि अन्य सहकारी यांनी 1933 साली अधिकृतरित्या पहिल्यांदा पाकिस्तान या शब्दाचा वापर केला. त्यामध्ये दोन गोष्टी लपलेल्या होत्या. एक पाकिस्तान पाक म्हणजे पवित्र, मुसलमानांचं पवित्र स्थान पाकिस्तान. पण दुसरं ती जी अध्यक्षर आहेत ही पंजाब, आसाम, काश्मीर, सिंध अशी जोडून तयार होणारा ही जी मागणी होती की मुस्लिम बहुसंख्याक कुठे कुठे प्रदेश आहे तो तिथे आहे, म्हणून पाकिस्तान हा शब्द अस्तित्वात आला. अधिकृतरित्या मुस्लिम लीगनी पाकिस्तानचा ठराव 1940 साली जाहीर केला.
योगायोगांची गोष्ट किती असतात इतिहासांच्या मध्ये. या दोन चळवळींचे जे नेते आहेत परस्पर विरुद्ध उभे राहिलेले गांधीजी आणि जिना, हे दोघांचंही निवासस्थान गुजरात मधलंय. नुसतं गुजरात नाही, काठियावाड मधलंय. नुसतं काठियावाडने एकमेकांची मूळ घरं पोरबंदर पासून एकमेकांच्या जवळ आहेत. आणि काही जणांनी फार छान वर्णन करून ठेवलंय की यातला एक अत्यंत धार्मिक माणूस होता ज्यांनी सेक्युलर राष्ट्र निर्माण केलं, आणि दुसरा अत्यंत सेक्युलर माणूस होता ज्यांनी थिओक्रसी म्हणजे धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण केलं. गांधीजी आणि जिना. गांधीजींच्या वागण्यामध्ये त्यांनी कायमच आम्ही सर्वांचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा जिनांना यायचं असेल तर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत यावं. मग जिनांची इक्विव्हॅलन्सी गांधीजींनी त्यांच्या रचनेत केली होती नेहरूंशी बोल. जिनांनी नेहरूंशी बोलायला कायमच नकार दिला. जिनांच्या चित्रामध्ये गांधीजी हाच हिंदूंच्या हितसंबंधाचं आणि हिंदूंचं राज्य आमच्यावर लादू इच्छिणारा मुख्य नेता होता, आणि मला ते मोडायचं म्हणजे मी दुसऱ्या नेत्याशी काही बोलणार नाहीये. 1-to-1 आणि इक्वल रिलेशनशिप प्रोटोकॉल मधली जी मागणार ही जिना आणि गांधीजी. कायदे आजम. गमतीची गोष्ट आहे की गांधीजी सुद्धा मोहम्मद अली जिनांचा उल्लेख कायम कायदे आजम असा करत असत. जिना गांधीजींना कधी गांधीजी सुद्धा म्हणत नसत, मिस्टर गांधी, पण ती बोलणी होत आहेत. मग हा 33, 37 आणि 40 मधला मुस्लिम तो ठराव जो झालाय तोही लाहोरमध्येच आहे मुस्लिम लीगच्या अधिवेशनात, म्हणजे जिथे पूर्ण स्वराज्याचा ठराव झाला काँग्रेसचा त्याच लाहोरमध्ये 1940 म्हणजे 11 वर्षांच्या नंतर मुस्लिम लीगचा ठराव आहे पाकिस्तान विषयीचा. मग लॉर्ड लिनलिथगो यांनी, त्याचं नाव आहे ऑगस्ट ऑफर, ऑगस्ट महिन्यात दिली गेली ऑगस्ट ऑफर आहे. ऑगस्ट ऑफर कमी अधिक फरकाने एवढीच आहे की आत्ता आमच्या युद्ध प्रयत्नाला सहकार्य करा, तुमच्या एकूण मागण्यांचा युद्ध संपल्यानंतर विचार करू. ती अर्थातच फेटाळली गेली. आणि तिथून पुढच्या शेवटच्या 1-5 वर्षांच्या मध्ये ज्या 4-5 प्रकारच्या घडामोडी घडत गेल्या त्या उलट सुलट खरं, म्हणजे त्या प्रत्येक योजनेच्या गुंत्यात तर आपण जायला हवंय, पण त्या सगळ्यांचं मिळून एक सारांश आहे त्याला आपण काही थोडासा वेळ देणार आहोत. क्रिप्स, त्यानंतर वेव्हेल प्लॅन, त्यानंतर कॅबिनेट मिशनचा प्लॅन, आणि त्यानंतर अखेर माउंट बॅटनचा प्लॅन, या सगळ्यांच्या मध्ये मिळून बेसिकली भारताच्या स्वराज्याचा अथवा स्वातंत्र्याच्या योजनेची चर्चा होती. या चर्चांच्या मधला अत्यंत निर्णायक घटक होता पाकिस्तानची मागणी, मुसलमानांच्या हितसंबंधांचं काय. 42 मध्ये सर स्टॅफोर्ड क्रिप्स आले. क्रिप्स हे समाजवादी विचाराचे, भारताला अनुकूल, त्यावेळेचा पंतप्रधान चर्चिल हा भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधी. पण मी आधीच्या सत्रात सांगितलं तसं प्रेसिडेंट रुझवेल्ट आणि चर्चिल यांच्यामधल्या अटलांटिक चार्टर वर सही झाली, आणि त्या अन्वये ठरलं की जनसमूहांचा स्वयंनिर्णयाच्या हक्काचा सन्मान राखेल. भारतीयांनी मांडणं चालू केलं की याचा अर्थ अटलांटिक चार्टरच्या कक्षेमध्ये आमची स्वातंत्र्याची मागणी पण येते. चर्चिल म्हणला नाही, आणि त्यामुळे स्वयंनिर्णयाचा काही प्रश्न येत नाही. पण क्रिप्स मिशनची जी नियुक्ती झाली ही चर्चिलवर प्रेसिडेंट रुझवेल्ट यांचा जे दबाव होता त्यातून आहे की जा. आणि आता जे पुरावे बाहेर आले ते असं दाखवून देतात की क्रिप्स मिशन फेल गेलं पाहिजे याचा प्रयत्न तिथं चर्चिलच्या पुढाकाराखालीच झाला लंडन मधूनच की जा क्रिप्स जा. चर्चिल कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा, क्रिप्स समाजवादी आणि लेबर पार्टीचा, म्हणजे क्रिप्स मिशन फेल गेलं पाहिजे. स्टॅफोर्ड क्रिप्सचं त्यावेळेचं जे ब्रिटिश राजकारणातलं स्थान आहे हे भावी पंतप्रधान आहे, आणि इनफॅक्ट क्रिप्स मिशन जर यशस्वी झालं तर तिथून स्टॅफोर्ड क्रिप्स जे परत येईल तो क्लेम पुढचा त्याचा भारताच्या पंतप्रधान पदावर आहे असं राजकारणच होतं त्यावेळेचं. क्रिप्सनी भारतात आल्यानंतरही ज्या सर्व चर्चा झाल्या त्याच्यात अर्थात मुख्य क्रिप्सनी मानलेलं आहे डोमिनियन स्टेटस मान्य, पण युद्ध संपल्यानंतर देऊ. गांधीजींनी त्याचं वर्णन केलेलं आहे बुडत असलेल्या बँकेवरचा पोस्ट डेटेड चेक, म्हणजे बनियाच उपमा सुद्धा सुचतात त्या फाट दिशी कशा याच्यातल्या सुचतात की तुम्ही काय मला दिस इज अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ लिक्विडेटिंग बँक. म्हणजे गांधीजींचं पेन्शंट म्हणजे कौशल्य आहे की मोठी मोठी कॉमेंट अशी एखाद्या शब्दामध्ये एखाद्या शब्दात देतात. मागे कुठेतरी मी वेगळ्या समूहाला यातले काही 2-5 जण तिथे असालही भारतावर भयंकर विकृत भारताच्या संस्कृतीची मांडणी करणारं कॅथरीन मेयोवा लेखिकेने एक पुस्तक लिहिलं भारतीय संस्कृतीवर, अत्यंत विकृतच, म्हणजे हे 1920 सुमाराला. लेखिका कॅथरीन मेयो, अनेक जण चिडले, त्यांनी अनेक लेख लिहिले, कडाडून टीका केल्या, वेडवाकडं मोठमोठाले आले. कोणीतरी गांधीजींना विचारलं की ते कॅथरीन मेयोचं पुस्तक वाचलेलं का, गांधीजींनी त्या पुस्तकाचं वर्णन केलं ड्रेनेज इन्स्पेक्टर्स रिपोर्ट. फाट दिशी एका फ्रेज मध्ये त्याचं ड्रेनेज इन्स्पेक्टर की हा काय गटार पाहणारे इन्स्पेक्टरचाच रिपोर्ट आहे, काय पाहिजे त्याच्यामध्ये. दुर्गादास यांच्या पुस्तकात नंतर नोंद आहे की भारताचा एक मोठा नेता 1940 म्हणजे 20 वर्षांच्या नंतर अमेरिकेतल्या लष्करी अधिकाऱ्यांना जिथे ट्रेनिंग दिलं जातं वेस्ट पॉईंट अकॅडमी, त्या अकॅडमीमध्ये गेला तेव्हा त्या अधिकाऱ्यांना
भारत समजावण्यासाठी हे कॅथरीन मेयोचं पुस्तक अभ्यासाला दिलं जात होतं. तर ते दिलं गेलं तर त्यांच्यासमोर भारताचं कसं विकृत चित्र उभं राहणार आहे हे तर उघडच आहे. तशी ही क्रिप्स मिशन फेल गेलं, क्रिप्स परत गेले आणि चले जावच्या दिशेने वाटचाल चालू झाली. ही स्वातंत्र्यापूर्वीची शेवटची चळवळ. जुलै महिन्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने आधी चले जाव विषयाचा निर्णय केला आणि ठरलं की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे मुंबईला होणार 8 आणि 9 ऑगस्ट त्यावेळेला ह्याच्यावरचा निर्णय घेऊ. पण बातम्या पसरणं चालू झालं होतं कारण गांधीजी आग्रहाने सांगणं चालू, गांधीजींनी भूमिका घेणं चालू केलं होतं की आता काय घोषणा आहे, करेंगे या मरेंगे आणि तुम्ही चले जाव. आणि गांधीजींच्या तोंडातलं वाक्य लीव इंडिया टू गॉड ऑर एनार्की. ब्रिटिश सत्तेचं जे पुन्हा पुन्हा आर्ग्युमेंट होतं की इथल्या सर्व वर्गांच्या हितसंबंधांचं रक्षण घेत करतच आम्हाला पुढे सरकायला हवंय, तर ते कळल्याशिवाय आम्ही कसं पुढे सरकणार. त्यावर गांधीजींचं उत्तर होतं की आता त्याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही पहिले आता जा, चले जाव. आणि लोकांना दिलेली घोषणा म्हणून होती करेंगे या मरेंगे. 8 ऑगस्टला हा जो ठराव झालाय चले जावचा मुंबईला, हा कसा झाल्याची पार्श्वभूमी मनोरंजक आणि अर्थपूर्ण आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांचा त्याला पाठिंबा नव्हता, एकटं गांधीबाबाचं म्हणणं होतं, सगळे नेहरू पटेल यांच्या सकट. तिकडे भारताच्या सीमेवर म्हणजे सुभाषबाबूंचा धोका, जपानचा धोका हा जाणवू लागलेला होता. अजून ब्रिटन हरत होतं आणि स्वतंत्र भारत म्हणून उदय व्हायचा असेल तर आत्ताच आणि अंतर्गत उठावाद्वारे काम केलं पाहिजे. म्हणून पहिली युद्ध सुरू झाल्यानंतरची जी भूमिका होती की ब्रिटिशांना अडचणीत आणायचं नाही, ती बदलून गांधीजी 42 साल त्यावेळपर्यंत म्हणू लागलेले होते की आंदोलन करायचं आणि फाईट टू फिनिश. तर व्यासपीठावर बसलेल्या गांधीजींशी सहमत कोणीच नाहीये. काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे आणि गांधीजी अंतिमतः म्हणले की ठीक आहे, चले जावच्या चळवळीबरोबर जर काँग्रेसला यायचं नसेल तर येऊ नका, नाहीतरी मी काँग्रेसचा सदस्य नाही. ही आणखीन एक मनोरंजक लफड आहे बरं का. 1934 गांधीजींनी अधिकृतरित्या काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्वही सोडून दिलं 1934. त्याच्या आधीच्या याच्यामध्ये गांधीजी अध्यक्ष फार कमी वेळा, बहुधा एकदा एक किंवा तरी कुठल्या तरी एकदा काँग्रेसचे गांधीजी अध्यक्ष आहेत बेळगाव, नाही तर गांधीजी अध्यक्ष कधी नाहीच आहेत. म्हणजे रिमोट कंट्रोल आहे. व अध्यक्ष कोणी असला तरी तो गांधीजींच्या शब्दाबाहेर जाऊच शकत नव्हता. त्याच्या मागे अर्थव्यवस्था आहे, उद्योगपतींचं बँकिंग आहे, पत्रकारितेचं बँकिंग आहे, ब्रिटिश प्रशासनाचाही बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि या सगळ्याचा बॅलन्स मॅट्रिक्स आहे सगळ्यांचं मिळून साधणारं. 34 गांधीजींनी ते सोडलंच होतं. आणि मग आत्ता जे खादी आणि ग्रामोद्योग कमिशन आहे त्याचं त्यावेळेचं रूप अॅग्रो इंडस्ट्रीयल व्हिलेज अॅग्रो इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन का असं हे काहीतरी गांधीजींनी स्थापन केलं. वेगवेगळी विधायक कामं चालू राहिली. सरदार पटेल यांनी या 8 ऑगस्टच्या ठरावाच्या संदर्भात बोलताना म्हणलेलं आहे की आम्हाला नव्हता मंजूर, पण आम्हाला माहिती होतं की देश या म्हातार बाबाबरोबरच जाणार आहे, आमची फरफट झाली असती म्हणून म्हणले आम्ही मान्य केला चले जावचा ठराव. ही वस्तुस्थिती होती. काँग्रेसला नाही, दुसऱ्या कोणालाही नाही, ज्यांच्या निष्ठा वाहिलेल्या आहेत, एकट्या महात्मा गांधीजींना वाहिलेल्या निष्ठा असलेले देशभरामध्ये 27,000 कार्यकर्ते होते. कोणी गोशाळा चालवत होतं, कोणी शिक्षणाचे प्रयोग करत होतं, कोणी कंदील घेऊन रोज खेडेगावामध्ये जात साक्षरतेचे प्रयोग चालू करत होतं, सुतकताई चालवत होतं, असे वेगवेगळे ग्रामीण विकासाचे प्रयोग करणारे 27,000 कार्यकर्ते देशात होते. गांधीजींनी काँग्रेसच्या नेत्यांनाही सांगितलंच की नाहीतरी मी सदस्य नाही, तुम्हाला मान्य नाही, नका करू, मी माझ्या कार्यकर्त्यांना कॉल करणार आहे आणि मी देशाला आवाहन करणार आहे. काँग्रेसनी मान्य केला. पण जुलै आणि ऑगस्ट 42 यामध्ये ही चर्चा चालू होती. ब्रिटिश सरकारला माहीत होतं युद्ध प्रयत्न चालू होते, म्हणून लिन लिदगोचा प्लॅनच आधी होता की हे चिरडायचं. खरा चले जावच्या चळवळीचा मूळ प्लॅन काय होता, 8 ऑगस्टला ठराव झाला, आता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यात जायचं, तयाऱ्या सुरू करायच्या, आणि त्या करताना महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारशी पुन्हा एकदा डायलॉग खुला करायचा, ओपन करायचा, चर्चा करायची, आणि मग प्रत्यक्ष आंदोलन सुरू करायचं का नाही हे ठरवायचं. पण प्रत्यक्षामध्ये घडताना 8 ऑगस्टला ठराव झाला आणि त्या रात्री सर्व जणांची धरपकड झाली आणि सगळेच्या सगळे नेते तुरुंगात गेले, आता नेतृत्वच नाही. आणि मग तुरुंगांच्या मधून गांधीजींनी आवाहन केले की आता तुम्हाला ज्याला जे योग्य वाटेल ते करा. खरं म्हणजे अहिंसेच्या तत्वाची सुद्धा एक कणभराची तडजोड आहे असं म्हणायला जागा आहे, अशी गांधीजींची त्यावेळची स्टेटमेंट आहे. खरं म्हणजे चले जाव चळवळ ही अशी काही एकसंध फार गौरवास्पद अशी काही चळवळ असं मानता येईल का, चित्र नाही दिसत. तसं ही निर्णायकी स्थिती होती. सगळे नेतृत्व करणारे नेते हे तुरुंगांच्या मध्ये पडलेले होते आणि मग ठिकठिकाणचा जो कोणी ज्याला जसा वाटला त्यांनी तसा तसा केला. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, एस एम जोशी, क्रांतिसिंह, नानासाहेब पाटील, पत्री सरकार,
बिहारमध्ये घडलं ते जयप्रकाशजी हजारीबागच्या तुरुंगात होते तिथून निसटले आणि तरुणांचे नेते म्हणून सळसळते आक्रमक कार्य करणारे म्हणून पुढे आले. यातल्या अनेकांनी मांडलेलं होतं की आपल्याला गांधीजींची सूचना काय म्हणले की मनुष्य हानी नाही करायची पण बाकी रेल्वे उखडा टेलिग्राफचे खांब तोडा पोस्ट जाळून टाका सरकारचं कामकाज करणं अशक्य करून टाका आणि शक्य होईल त्या भागांच्या मध्ये सरकारी व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन आपलं सरकार स्थापन करा म्हणून त्या त्या भागांच्या मध्ये उत्स्फूर्त बंड झाले. ती ऑर्गनाइज्ड ज्या अर्थाची सविनय कायदेभंगाची चळवळ आहे तशी दिशा असलेली ऑर्गनाइज्ड अशी नाही पण तो उद्रेक होता. तो उद्रेक पुढल्या एक वर्ष दीड वर्षामध्ये 1943-44 येता येता जवळजवळ संपलेला होता. एवढंच नाही तर होणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या ज्या वेळेला कळल्या त्यावेळेला येरवड्याच्या तुरुंगातून गांधीजींनी चले जावच्या चळवळीशी आपला काही संबंध नाही आपण त्यातनं अंग काढून घेतो हे सुद्धा अनाऊन्स केलेलं होतं. चले जावच्या चळवळीचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन किती जनजागृतीचं आहे समाज पेटून उठला आहे पण चले जावची चळवळ झाली म्हणून स्वातंत्र्य चळवळ आलं कितपत आलं का दुसरं महायुद्ध जागतिक ट्रेंड्स का लेबर सरकार ब्रिटनमध्ये आले म्हणून असं या सगळ्याचं ते संमिश्र आहे मिश्रण आहे कुठल्या एकाला वेगळं नाही त्याच्यातून काढतंय. पण 42 चळवळ ती 43-44 जवळजवळ येईपर्यंत जवळजवळ संपलेलीच होती. तिथपासून खरं म्हणजे बोलणी चालू झाली ही या दरम्यान मग आधी वॅव्हेल प्लॅन जे भारताचा व्हॉइस रॉय यांनी सिमल्याला परिषद बोलवली सिमला कॉन्फरन्स सिमल्याला परिषद बोलवली आणि त्यामध्ये काही एक चर्चा होत एक साधारणपणाने ही योजना ठरत आली होती जवळजवळ ज्याला काँग्रेसची पण मान्यता होती आणि मुस्लिम लीगची पण मान्यता होती की एक फेडरल रचना तयार करावी भारताची ज्यामध्ये जो मुस्लिम बहुसंख्याक भाग आहे तिथे मुस्लिमांना पॅरिटी म्हणजे मुस्लिमांना जितकी लोकसंख्या त्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावं जिथे नाही तिथे अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण होईल असं सदस्यत्व द्यावं आणि त्यानंतर जर एखाद्या भागाला त्यानंतर ठरवायचं असलं की आम्हाला नाहीच मुळी या फेडरल रचनेमध्ये भारतात राहायचं नाही आम्हाला आमचं वेगळं तो ज्याचा त्याचा निर्णय ज्यांनी त्यांनी करायचा म्हणजे फुटून निघण्याचा हक्क म्हणजे भारताची एकसंधता राहील ब्रिटिश जातील आणि मग भारताचं जे स्वरूप आहे ते नंतरचं ठरेल हे जवळजवळ ठरत आलं होतं. अगदी अलीकडे बाहेर आलेल्या काही पुराव्यांनी हे मांडलेलं आहे की ऑलमोस्ट आदल्या दिवशीपर्यंत जिना या योजनेला तयार होत होते ते दुसऱ्या दिवशी अचानक भेटीला आले वॅव्हेलच्या बरोबरीच्या त्याच्यात त्यांनी नाकारलं. हे का घडलं याचे आता काही पुरावे बाहेर आलेले आहेत ज्यात जिना यांना चर्चिलचा मेसेज होता की हे मान्य करू नका इफ जिना कुड बी पर्सुएडेड तर तुम्हाला तुमचं पाकिस्तान मिळेल. दुःखद आणि त्रासदायक गमतीची प्रकार आहे की जिनांनी पाकिस्तान कधीही डिफाईन केलं नव्हतं की तुम्हाला पाकिस्तान म्हणजे नेमकं काय पाहिजे. जिनांच्या तोंडचंही असंच एक विचित्र गंमतशीर वाक्य आहे ते कोट केलं जातं की जिनांना विचारलं तुमची नेमकी पाकिस्तानची कल्पना काय आहे तेव्हा जिना म्हणाले आय कॅन काउंट ऑन राजाजी डिफायनिंग द कन्सेप्ट ऑफ पाकिस्तान फॉर मी. चक्रवर्ती राजगोपालाचारी मद्रास प्रांताचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि मोठा नेता राजाजींनी पहिल्यांदा मांडलं की देऊन टाका ना पाकिस्तान आणि राजाजींनीच मांडलं की पाकिस्तान द्या म्हणजे काय द्या हे भाग द्या. पण जिना खुश पण हा जो निरोप आहे वॅव्हेल प्लॅन यशस्वी होऊ शकत होता त्यावेळेचा की जिनांनी आता ती योजना स्वीकारता कामा नये तिथून पुढे जिनांनी कारण काय सांगणं चालू केलं की या देशातनं ब्रिटिश जायच्या आधी आमच्या हितसंबंधाची योजना ठरवा तर ब्रिटिश जर एकदा गेले तर आम्ही हिंदू प्रभुत्वाखाली जाणार आहोत आणि मग काँग्रेस आमचं ऐकणार नाही तर काँग्रेसला आणि गांधीजींना हिंदू राज्यच आणायचं आहे. तो शब्द कायम रामराज्य हा कोट केला जात होता की गांधीजींना काय होय रामराज्य. आता ते रामराज्याचा गैरसमज होऊ नये म्हणून गांधीजींनी नंतर एकदा शब्द वापरला की आमच्या कल्पनेतलं रामराज्य म्हणजे काय इन्साफ राज्य. हा इन्साफ जरा उर्दू अरेबिक स्टाईलचा न्याय देणारा कुराणशी सुद्धा नातं सांगेल अशातला शब्द म्हणून रामराज्य हा त्या धर्मावर धर्मातला रामाचा शब्द या नावावर जाऊ नका असं काही धर्माधिष्ठित राज्य आणायचं नाही हे खुलासे. जिना सतत म्हणत राहिले की नाही लोकसंख्येने हिंदू बहुसंख्या आहे आणि जर लोकशाही राष्ट्र म्हणून भारत निर्माण झालं तर ह्या देशातल्या मुसलमानांना कायमच या देशातल्या हिंदूंच्या ताचेखाली राहावं लागेल म्हणून आम्हाला मान्य नाही. त्यांनी वॅव्हेल प्लॅनही फेटाळला. वॅव्हेलच्या डायरीतल्या नोंदी नंतर वॅव्हेलच्या मुलाखती त्यानंतरच्या काही काळानंतर वॅव्हेलचे ब्रिटनमधल्या सरकारशी मतभेद झाले लेबर सरकार आलं त्यावेळेला म्हणून ऍटली यांनी वॅव्हेलला परत बोलवलं आणि त्यांच्या जागी माउंट बॅटनला पाठवलं. या सगळ्या काळातलं जे रेकॉर्ड आहे तेही हे दाखवून देतं की अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न आहे जिनांना हाताशी धरून मुस्लिम हितसंबंधाची बोगी उभी करून हे स्वातंत्र्याची योजना यशस्वी होऊ द्यायची नाही. वॅव्हेल प्लॅन फसला. पुढे कॅबिनेट मिशन प्लॅन. कॅबिनेट मिशन म्हणजे अलेक्झांडर पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफोर्ड क्रिप्स पुन्हा हे तिघं मिळून भारतामध्ये आले भारतभर फिरले भेटीगाठी झाल्या पुन्हा त्यांनी एक प्लॅन केला. कॅबिनेट मिशनचा प्लॅन काय आहे एकसंध भारत
पण त्याची वाटणी एबीसी नावाचे ग्रुप्स क्लस्टर्स ए असं धरा की ते मी नेमकं एबीसी बरोबर सांगत असे नसेल ए कुठलं पण कल्पना लक्षात घ्या की आत्ताचा जो पाकिस्तानचा भाग आहे काश्मीर सहित आणि वगैरे मुस्लिम बहुसंख्य पश्चिम सीमेवरचा त्याचा एक समूह तयार करायचा प्रांतांचा आत्ताचा बंगाल बांगलादेश आसाम असा जो सगळ्या त्याचा दुसरा समूह तयार करायचा आणि सी म्हणजे उर्वरित ट्रंक मधला जो भारत येईल त्या सर्वांचा मिळून या सी शिवाय संस्थानं वेगळी म्हणजे संस्थानांचा प्रश्न गंभीर इथपासून होणं चालू होतं संस्थानं वेगळी असे समूह प्रांतांचे करायचे त्यांनी त्यांनी आपापली घटना तयार करायची आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची निवडणूक होईल मग घटना त्यांना लागू का नाही लागू ते ठरवेल आणि हे होत असताना त्यातल्या एखाद्या प्रांताला जर वाटलं की आपल्याला त्या समूहाबरोबर नाही थांबायचं प्रांत समूहाबरोबर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर त्याला बाहेर पडण्याचं आहे हा खरं म्हणजे भारताच्या बाल्कनायझेशनचा प्लॅन आहे भारताच्या किती तुकडे तुकडे व्हावेत ह्याचा प्लॅन आहे संस्थानांचा प्रश्न सुद्धा जर तेव्हापासून निर्माण होणं चालू झालं तर तेव्हापासूनच आहे ब्रिटिश सत्तेनी भूमिका घेतली की आम्ही संस्थानांच्याकडनं देश ताब्यात घेतला तो घेताना प्रत्येक संस्थानाशी करार केला आता देश सोडून जाताना त्या मूळ करारान्वये आम्ही राज्यव्यवस्था त्यांच्याकडे दिली पाहिजे त्या संस्थांनी ठरवायचं पुढे काय करायचंय ते तुमचं माझा आज विचार करताना अक्षरशः महद्भाग्य म्हणायला लागेल संस्थानांच्या भूमिकेला जिनांनी कधीच विरोध केला नाही का नाही केला भारतामध्ये सुमारे 552-553 काय ती एक्झॅक्ट संख्या पाहिजे पाहिजे तेवढी संस्थानं होती छोट्या मोठ्यांसकट काही छोटी म्हणजे अशी 2 स्क्वेअर किलोमीटरचं संस्थान आणि मोठ्यातली मोठी म्हणजे निजाम स्टेट काश्मीर जुनागड ही सगळ्यात मोठी संस्थानं होती म्हणजे ज्यांचा नुसतं निजाम स्टेट अख्ख्या लंडन म्हणजे ब्रिटनपेक्षा मोठ्या आकाराचं होतं त्यामुळे आम्ही राज्यकारभार पुन्हा त्या संस्थानांच्या ताब्यात देऊ पुढे संस्थानांनी ठरवावं पण सरदार पटेल स्वातंत्र्यपूर्व काळात जे अंतरिम सरकार बनलं त्यातले गृहमंत्री होते म्हणून संस्थानांचा प्रश्न त्यांच्या अखत्यारीत होता त्यांचे वैयक्तिक सचिव नाही खात्याचे गृह खात्याचे सचिव व्ही पी मेनन आयसीएस अधिकारी आणि पण तितकाच देशभक्त यांनी मिळून बसून तो ऍक्सेशन ट्रीटी ऑफ ऍक्सेशन भारताशी सामिलीकरणाचा सामीलनामा म्हणजे सामीलनामा तयार केला संस्थानांना पाठवला आणि त्याच्यामध्ये आवश्यक पडलं तिथे दबाव सुद्धा वापरायला सरदार पटेल अजिबात बिचकलेले नाही आहेत की जाऊन सगळी संस्थानं खालसा एकत्र आज जगताना जो आहे तो भारत एकसंध वाटतो ही सरदार पटेलांची देणगी आहे आणि या संस्थानांच्या प्रश्नात मोहम्मद अलीजींचं काही म्हणणंच नव्हतं कारण ती जी काही 552-555 असतील त्यातली फक्त 18 संस्थानं पाकिस्तानमध्ये होती बाकी सगळी भारतात होती आणि या संस्थानांच्या प्रश्नाच्या निमित्ताने सुद्धा जर हिंदू मुस्लिम प्रश्न वाढला तर जिनांना तो हवाच होता खरोखरच पुढे जेव्हा वाढला तेव्हा हैदराबादचा निजाम हा जुनागडचा राजा आणि काश्मीर या तिन्ही प्रश्नांच्या मध्ये मुस्लिम लीगचा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचा आणि जिना जिवंत होते तोवर जिनांचा सक्रिय वाटा आहे त्याच्यामध्ये त्यातलं सुद्धा निजाम आणि जुनागड इथपर्यंत सरदार पटेल जिवंत होते म्हणून आज ते सुखे नैव भारतात दिसत जुनागडचा नवाब पाकिस्तानमध्ये पळून गेला जुनागडमध्ये सार्वमत झालं आणि भारताशी ते सामील झालं निजामाचा प्लॅन होता स्वतःचं राष्ट्र वेगळंच निर्माण करायचं त्याचं नातं असेल पाकिस्तानशी निजामाने आपला प्रश्न त्यावेळेच्या युनायटेड नेशन्स पर्यंत नेला होता आणि मांडला गेला होता हे जर आपण काही एका भोंगळ देहवादाने ऐकत बसलो असतो तर भारताच्या आईनमध्ये पुन्हा एक वेगळाच तुकडा कुठला तरी सोयीचा निर्माण होऊन बसला असता सरदार पटेल यांनी ऐकलं ऐकलं ती कहाणी फार रम्य ती दुर्गादास यांच्या पुस्तकात आहे इतर अनेक ठिकाणी सुद्धा अंतरिम सरकार पुन्हा पुन्हा विचार करत होते की याच्या सामिलीकरणाचं तर काय करायचंय निजाम 3 बैठकी झाल्या पोस्टपोन झाल्या चौथ्या बैठकीच्या मध्ये त्या बैठकीच्या पूर्वी सरदार पटेल यांनी व्ही पी मेनन यांना सांगून पोलीस ऍक्शन म्हणजे आर्मी पाठवलेलीच होती आर्मी घुसवली आणि निजाम स्टेट ताब्यात घेतलं त्याला नाव आहे टेक्निकल नाव आहे पोलीस ऍक्शन ती आर्मी ऍक्शन नाहीये आर्मी ऍक्शन हा शब्द कधी वापरला जाईल दुसऱ्या देशाच्या जमिनीवर सैन्य पाठवलं गेलं सरदार पटेलांनी भूमिका घेतली की आमचाच देश आहे तो आम्ही आमच्या देशाशी एकरूप करतो म्हणून आर्मी पाठवली पण ती पोलीस ऍक्शन या पोलीस ऍक्शन पूर्वी निजाम स्टेटमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये निजामाने उचकवलेले जे सैनिक होते रझाकार नाव त्यांचं खरं म्हणजे मुस्लिम परंपरेमध्ये रजाकार हा एक चांगला शब्द आहे रजा म्हणजे सेवा करणारे रजाकार म्हणजे सेवा धर्माची सेवा करणारे कुठल्याही हिंदू तीर्थस्थानाच्या ठिकाणी जर गेलं तर तिथे सुद्धा सेवादार असतात गुरुद्वारामध्ये गेलं तर जथेदार असतो तिथेही सेवादार असतो म्हणजे रजाकार हा शब्द हा अरेबिक पर्शियन त्यातनं उर्दूमध्ये आलेला तो रजाकार पण आता रजाकार या शब्दाला अत्याचार करणारे अन्याय करणारे लुटणारे जाळपोळ करणारे असाच जणू अर्थ प्राप्त होऊन बसलाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये जे घुसखोर घुसवले पहिल्यांदा 1947 सप्टेंबर ऑक्टोबर त्यांचं नाव होतं रजाकार आणि निजामाने उचकवलेले ज्यांनी मराठवाड्यातल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले
त्यातून पुढे हा हैदराबादचा मुक्ती संग्राम आकाराला आला. आर्य समाजाचे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात आर्य समाजाचं काम मोठं होतं. संस्थानांच्या सामिलीकरणाचा प्रश्न हा जवळजवळ प्रॅक्टिकली प्रत्यक्ष स्वातंत्र्यापूर्वीच सरदार पटेल यांचं नेतृत्व. लोहपुरुष का म्हणतात हे या घटना पाहिल्या तरच आपल्याला लक्षात येतं त्यांचं सोडवून झालेलं होतं. कॅबिनेट मिशन प्लॅन सुद्धा अंतिमता फेटाळला गेला. मग दुसरं महायुद्ध संपलंय. निवडणुकांच्या मध्ये लेबर पार्टीचा विजय झालाय. 45 सालच्या त्या निवडणुकांच्या मध्ये लेबर पार्टीचा निवडणुकीचा मॅनिफेस्टोतला मुख्य कार्यक्रमच होता की सत्ता आमच्या हातात दिली तर भारताला स्वातंत्र्य देऊ, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवू. युद्धाला कंटाळलेले किंवा आता युद्ध संपलं इथे नवीन धोरणांची आवश्यकता हे ज्या जाणकार सुज्ञ ब्रिटिश मतदाराला कळलेलं होतं त्यांनी चर्चिलनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलेलं असून चर्चिलचा पराभव केला आणि लेबर पार्टीच्या हातात सत्ता ठेवली. ऍटली पंतप्रधान बनले. ऍटली त्याच्या आधी भारतात येऊन गेलेले होते. भारतीय समस्यांची आणि हा भारताच्या स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे त्याची जाणीव त्यांना होती. सायमन कमिशन मध्ये ऍटली होते. म्हणजे 1927 आणि त्याच्या आसपासपासून त्यांचा भारताच्या प्रश्नाशी संबंध होता. पंतप्रधान झाल्याक्षणी ऍटली यांनी जाहीर केलं की आता वेल डिफाईन्ड कार्यक्रम करून सत्तांतर घडवणे आणि भारत भारतीय लोकांच्या हातामध्ये सुपूर्द करणे ही आमची भूमिका आहे असं त्यांनी जाहीर केलं. आणि जून 1948 पर्यंत आम्ही स्वातंत्र्य देऊ ही घोषणा केली. लॉर्ड वॅव्हेल हे कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सत्ता असताना नेमले गेलेले व्हायसराय होते. आणि ऍटली आणि लेबर पार्टीला असं वाटत राहिलं की आता लेबर पार्टी चाल्यावर वॅव्हेल आपलं ऐकत नाहीये. वॅव्हेलनी अनेक भूमिकांच्यावर जिनांना आपण शब्द दिला पाहिजे, मुस्लिम हित संबंधाचं काय करणार ते आधी ठरवलं पाहिजे, त्या सगळ्या भूमिका लेबर पक्षाच्या सरकारला आडमुठ्या वाटल्या. म्हणून त्यांनी वॅव्हेल यांना परत बोलवलं, रिकॉल करणे आणि म्हणजे व्हाईसराय पदावरून काढून घेणे. आणि त्यांच्या माउंट बॅटन यांची नियुक्ती केली. माउंट बॅटन भारतामध्ये अवतीर्ण झाले मार्च 1947. देखणा महत्वाकांक्षी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध असलेला नेव्हीतला कमांडर, आधी जे भारताच्या ईशान्य सीमेवर लढाई चालू होती त्याचा कमांडर इन चीफ लॉर्ड वॅव्हेल यांच्या नंतरचा कमांडर इन चीफ माउंट बॅटन. यशअपयशाचा बेरीज वजाबाकी गुणाकार माउंट बॅटनच्या नावावर खूप आहे. आणि इतर काही सनसनाटी फॅक्टर्स इतर इतिहासतज्ञ बोलतात त्याच्यामध्ये आपण आता जात नाहीये. मार्च 1947 मध्ये माउंट बॅटननी पाऊल टाकल्याक्षणी अनाऊन्स केलं की जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य देणार. माउंट बॅटनला लक्षात आलेलं होतं की ज्या माणसानं आपल्याला जिंकून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये नेहरू, काँग्रेस वर्किंग कमिटी, मुस्लिम लीग जिना आणि एकच म्हातारा मुख्य म्हणजे ते म्हणजे गांधीजी. नंतर मागे वळून पाहताना दिसून येईल की माउंट बॅटननी स्ट्रॅटेजीही केली की बाकीच्या सगळ्यांना आपल्याला अनुकूल करून घ्यायचं, गांधीजींना एकटं पाडायचं, कौतुक करायचं, महान म्हणायचं, वन मॅन बॅटालियन म्हणायचं, पण एकटं पाडायचं. त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीला माउंट बॅटननी विश्वासात घेतलं. इतिहासकारांचे तरातरांचे आरोप आणि दृष्टिकोन वेगवेगळे असतात. वॅव्हेल हा जिनांना आणि पाकिस्तानला अनुकूल होता आणि म्हणून भारताच्या एकात्मतेच्या विरोधी होता असा आहे. माउंट बॅटनचा आल्यानंतर तो मुस्लिमांच्या विरोधी होता. जिना माउंट बॅटनला फारसे आवडले नाहीत. उलट नेहरूंची मैत्री ती नुसत्या एकट्या लॉर्ड माउंट बॅटनची नव्हती, ती लेडी माउंट बॅटनच्या मैत्रीच्याही कहाण्या चविष्टपणे बोलल्या जातात. त्यामुळे माउंट बॅटनच्या भूमिका जास्त अनुकूल, बायकोच्या मित्राला माणसं अनुकूल होतात कारण मला कल्पना नाहीये म्हणजे. पण फाळणीचा जो निर्णय आहे तो सुद्धा कसा स्वीकारला गेला याच्या सांगितल्या जाणाऱ्या कहाण्यांच्या मध्ये माउंट बॅटनचा प्रभाव, त्याची अपरिहार्यता माउंट बॅटननी काँग्रेस वर्किंग कमिटीला नेहरूंना पटवून दिली. एक नाईलाज असलेला निर्णय म्हणून नेहरू पटेल यांनी ती स्वीकारली. दोघांच्याही साठी खरं म्हणजे ही नो विन सिच्युएशन आहे. नो विन, कोणाचाच विजय नाही. का? कारण जिनांना जो पाकिस्तान हवा होता तो आत्ताचा पश्चिम म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, आता बांगलादेश तो त्यावेळी पूर्व पाकिस्तान, आणि ह्या दोन्हींना जोडणारा त्यांना 800 मैलाचा कॉरिडॉर पट्टा हवा होता भारताला. आणि काँग्रेसच्या नेत्यांना फाळणी मनापासून मंजूर नव्हती, त्यांना अखंड हिंदुस्थानच हवा होता कारण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत त्यांना मंजूर नव्हता. प्रत्यक्ष दोघांच्या हातामध्ये मिळताना दोघांनाही काहीच मिळालं नाही. म्हणजे जे जिनांनी आधीच्या अनेक चर्चांच्या मध्ये जेव्हाही चर्चा झाली की पूर्व भागातला मुस्लिम बहुसंख्य भाग वेगळा काढू, पश्चिम भागातला वेगळा काढू आणि हा ट्रंक मधला जो भारत आहे तो एकत्र ठेवू, तर जिना म्हणले मला आय डोंट वॉन्ट मॉथ इटन पाकिस्तान. असले तुकडे तुकडे पडलेले असले, मॉथ इटन असे लचके तोडलेला काढलेला असे दोन हे असलेला असा मला पाकिस्तान नको पाहिजे. तोही माउंट बॅटननी त्यांच्या गळी उतरवला, फाळणीची योजना मंजूर करायला लावली.
याला समांतर भारतामध्ये 20व्या शतकात जगामध्ये झालेला सर्वात महाभीषण नरसंहार जो आहे तो याचं कारणीभूत आहे. जिनांनी 1946 मध्ये जाहीर केलं की आता जर आमची पाकिस्तानची मागणी मंजूर होत नसेल तर डायरेक्ट ऍक्शन दे, तो दिवस होता 14 ऑगस्ट 1946. गुड नाही, हा 16 ऑगस्ट 1946. शस्त्र हातात घ्यायला त्यांनी आवाहन केलं, गावागावातल्या हिंदूंना कत्तली करा हे प्रत्यक्ष आव्हान आहे. मुस्लिम समाजाने शस्त्रास्त्र गोळा केली, 16 ऑगस्टला प्रत्यक्ष कत्तली सुद्धा सुरू झाल्या, दंगली चालू झाली. मग त्याला हिंदू भागांच्या मधून प्रतिक्रिया उमटली. आपण इथे हिसाब किताब करायला बसलेलो नाही होत की त्याच्यात हिंदू किती मेले, मुस्लिम किती मेले, हे निःसंशयरित्या इतिहासात म्हणलंच पाहिजे की यात आक्रमक कोण होता. डायरेक्ट ऍक्शन डेचा कॉल कोणी दिला, देश तोडण्याचे आणि फाळणी करून आणि दोन राष्ट्र आहेत आणि मुस्लिम वेगळे हे म्हणणारे कोण होते, आणि शस्त्र हातात घेऊन जो रस्त्यावर मुस्लिम उतरत होते गुंडच खरं म्हणजे त्यांना एका राजकीय पक्षाचं आणि राजकीय विचारधारेचं बॅकिंग होतं. तसंच्या तसं त्यावेळेचा जो बचावासाठी लढला असेल हिंदू समाज याच्यावर मतभेद असणार आहेत मला माहिती आहे, पण फाळणीची कहाणी इतकी महाभीषण रक्तपाताने भरलेली आहे. उरलेला देश त्यावेळेला शांत असेल. बंगाल आणि पंजाब ह्याच्यामध्ये झालेल्या कत्तलींच्या म्हणजे महाभीषण कहाण्या आजपर्यंत संपत नाहीत, आणि याला ह्या कत्तली पाहून ते सैन्यही थांबवू शकत नाही. त्यावेळी ब्रिटिश सैन्याला आदेश होते पोलिसांना सैन्याला की तुम्ही न्यूट्रल राहायचं, म्हणजे मध्ये पडायचंच नाही. आणि मग ही कहाणी पुढे सरकत गेली तशी पोलीस खात्यामधले हिंदू हे हिंदूंच्या बाजूनी लढू लागले, पोलीस खात्यातले मुस्लिम हे मुस्लिमांच्या बाजूनी लढू लागले. पूर्व पंजाबमध्ये आधी पोलीस खात्यामध्ये सुद्धा मुस्लिमांची बहुसंख्या होती, दंगली चालू झाल्या, हत्याकांड चालू झाली, आणि बंगाल आणि पश्चिम पंजाब म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम पंजाब इथे जे हिंदूंच्या कत्तली होत राहिल्या त्याला बिहार आणि पूर्व पंजाब इथे शिखांच्या आणि हिंदूंच्या मधनं प्रतिक्रिया चालू झाल्या, त्या तितक्याच भीषण कत्तली चालू झाल्या. तेव्हा सगळे मुस्लिम पळून गेले. पूर्व पंजाबमध्ये एक वेळ असे आले की जिथे पोलीस खात्यामध्ये मुस्लिमच शिल्लक नाही. सिंधमध्ये पोलिसांनी मुस्लिम पोलिसांनी दंगलींमध्ये सक्रिय भाग घेत हिंदूंच्या कत्तलीत भाग घेतला, त्याच घटना भारतात असल्यातल्या घडल्या. हा महाभीषण रक्तपात होता. गांधीजींच्या दृष्टीनं आयुष्यभर जे उराशी जपलं त्या सगळ्याचा तो पराभव होता. गांधीजी तिकडे आधी नौखाली म्हणजे पूर्व बंगाल आत्ताचा बांगलादेश दंगल थांबवली. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला गांधीजी कलकत्त्यात होते. गांधीजींच्या दृष्टीने स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतंच, त्यांच्या दृष्टीने हा देश तुटला आणि तो आज ना उद्या एकत्र होईल. स्वातंत्र्याच्या कुठल्याही सण संमेलन साजरं करणं याच्यामध्ये गांधीजी सामील झाले नाहीत, एकटे थांबले. 14 ऑगस्टच्या रात्री सामील झाले नेहरू. तो बाकीच्या सगळ्या भागांच्या मध्ये जल्लोष होता, पण मलाही आज मागे वळून पाहताना आता किती वर्ष म्हणायची 54 वर्ष. निष्कर्ष नाही काढतायत की हे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे. सावरकरांनी त्याच्यावर भूमिका मांडली, मी आधीच्या सत्रात उल्लेख केला की हा मिळाला आहे तेवढा तर. हा तर गेल्या 1500 वर्षाच्या इतिहासात एकसंध भारत कधी नव्हता, आता इथून पुढे त्याचा विकास इत्यादी वाढवत नेऊ. नेहरू म्हणाले नियतीशी करार होता, सगळं विश्व झोपलेलं आहे त्या मध्यरात्री, हे एक पुण्य पुरातन राष्ट्र पुन्हा एकदा खडबडून जागं होत आहे आणि आपल्याला काय करायचं त्याचं स्वप्न त्यांनी मांडलं. 1947 जर इश्यूज कोणते होते समोर हे लक्षात घेतलं. आज मागे वळून पाहताना त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही, पण झालेला भयानक रक्तपात, नुसती फाळणीची हालचाल कशी झाली हे जरी आठवायचा प्रयत्न केला तरी दिसेल की सैन्य वाटायचं होतं, ऑफिसेस वाटायची होती, छापखाने डिस्ट्रीब्युट म्हणजे तुकडे करायचे होते, पाकिस्तानला काय भारताला काय, आणि प्रत्येक ठिकाणी विचित्र स्थिती होती. पंजाबमध्ये पश्चिम पंजाब हा जास्ती सुपीक आणि शेतीनी समृद्ध असलेला प्रदेश होता, पूर्व पंजाब त्यावेळी उजाड होता. बंगालमध्ये ज्यूट कच्चा ज्यूट ज्यूटचं उत्पादन मात्र होत होतं पूर्व बंगालमध्ये, पण त्याच्यावर प्रोसेसिंग करणाऱ्या फॅक्टरीज होत्या पश्चिम बंगालमध्ये. आणि ऐन दिल्लीमध्ये सुद्धा जर आता छापखाना हवाय पाकिस्तानला, छापखाना म्हणजे पाकिस्तानी करन्सी, माउंट बॅटननी मांडलं की करन्सी कॉमन राहू दे दोघांची, जिनांनी नामंजूर केलं. माउंट बॅटननी पहिली ही अपेक्षा व्यक्त केलेली होती की स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या पहिला काही काळ दोन्ही राज्यांचा गव्हर्नर जनरल म्हणून माउंट बॅटनच असावा. जिनांनी बघतो करतो अशा टाईपची टाळाटाळ देऊन उत्तर फायनली केलेली गोष्ट आहे, त्यांनी जिनांनी स्वीकारलेलं नाही माउंट बॅटनना गव्हर्नर जनरल करणं, भारताने केलं. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल माउंट बॅटन होते, पण जिना गव्हर्नर जनरल म्हणून स्वतःच झाले 14 ऑगस्टच्या संध्याकाळी, आणि तिथून माउंट बॅटन परत आले ती 14 ऑगस्टची रात्र, युनियन जॅक उतरवणे आणि तिरंगा चढवणे वगैरे. हा फार रम्य क्षण आहे का? वैयक्तिक मला नाही वाटत रम्य क्षण.
देशात रक्तपात होतोय, देश तुटलेलाही आहे. इतकं विघटन झालेलं आहे की आता इथून एक नवा देश उभा करायचा आहे. आपण त्याच्यातल्या 4-5 मुद्द्यांच्याकडे लक्ष ठेवून आत्ताचा हा सारांश रूपी जो आपला अभ्यास आहे तो आपण थांबवूया. एक होता ज्याचा आढावा आपण घेतला संस्थानांच्या सामिलीकरणाचा प्रश्न, तो स्वातंत्र्य मिळेपर्यंत जवळजवळ संपलेला होता. ही उरली 3, तोही संपला. काश्मीर आजपर्यंत राहतो. काश्मीर हा लोकसंख्येने मुस्लिम जास्त, त्याच्यात विशेषतः श्रीनगर व्हॅलीमध्ये, जम्मू रिजनमध्ये नाही आणि लडाखमध्ये नाही, श्रीनगर व्हॅलीमध्ये. पण राजा हिंदू, त्या राजाला काश्मीर स्वतंत्र ठेवायचा होता, तेव्हा त्याला ना भारतात सामील व्हायचं होतं ना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं. जिना त्याच्या मागे लागले की पाकिस्तानमध्ये सामील हो, अंतर्गत स्वायत्तता देऊ इत्यादी, त्याला पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं. सप्टेंबर ऑक्टोबर 1947 हे घुसखोर शिरले, जवळजवळ आर्मी ऍक्शन होती. आणि मग त्या राजाच्या लक्षात आले, ते जसे घुसत घुसत पार श्रीनगरच्या जवळजवळ विमानतळापर्यंत, श्रीनगरचं आकाशवाणी केंद्र तर घुसखोरांनी ताब्यातच घेतलं होतं. आणि आता थोडा वेळ एखादा दिवस आणखीन गेला तर ते श्रीनगर ताब्यात घेतील. श्रीनगर गेलं की काश्मीर गेलं. आपण सगळ्यांनी सूक्ष्म अभ्यास करताना यातला एक मुद्दा नीट लक्षपूर्वक घ्यायचा लक्षात. आज आपल्याला काश्मीरकडे पाहताना वाटेल की पठाणकोट मार्गे जम्मूवरनं जवाहर टनेलच्या द्वारा श्रीनगर व्हॅलीमध्ये जाणारा आता हायवे आहे तो 1947 नव्हता. 1947 श्रीनगरला जाणारा एकमेव रस्ता हा रावळपिंडीवरनं आत्ताच्या पाकिस्तानमधनं मुझफ्फराबाद डोमेल असा बारामुल्ला मार्गे श्रीनगरमध्ये उतरत होता. ही जी पीर पंजाल रेंज आहे जिथे आता जवाहर टनेल आहे, तो रस्ताच नव्हता. जम्मू श्रीनगर ह्याच्यामध्ये काही रस्ता आणि हायवे हा नव्हताच, तो रस्ता हा असा रावळपिंडीच्या मार्गे असाच होता. तर जिओग्राफिकली आणि केवळ धर्माचं कारण सांगायचं झालं तर त्या अर्थाने काश्मीर हे पाकिस्तानला जवळचं होतं. पण त्याच्यामध्ये भारताचे दोन प्रकारचे मोलाचे हितसंबंध आहेत. आज सगळ्यात काश्मीर का महत्वाचा होऊन बसतो तो म्हणजे भारताला आणि मुळात नेत्यांना द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच नव्हता. फाळणी इलाज नाही म्हणून स्वीकारली, पण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. त्यामुळे काश्मीर मुस्लिम बहुसंख्य म्हणून तो पाकिस्तानमध्ये गेला पाहिजे हा सिद्धांतच भारतीय राज्यकर्त्यांना मान्य नाही. तो कुठल्याच, म्हणजे बीजेपी असोत काँग्रेस असो, कुठल्याच यांना मान्य नाही. त्यातून स्वतंत्र भारताची जडणघडण हे एक निधर्मी म्हणा किंवा सर्वधर्म समभाव असणार, म्हणजे जिथे धर्माच्या आधारावर राज्यव्यवस्था नागरिकांमध्ये भेद करत नाही असं राष्ट्र, सेक्युलर राष्ट्र, तर तो शायनिंग पुरावा होतो. मुस्लिम बहुसंख्या असूनही एक प्रांत जो काश्मीर तो तुमच्या देशामध्ये अजूनही आहे हा होतो. तेव्हा ज्या वेळेला हे घुसखोर त्यांनी आकाशवाणी केंद्र ताब्यात घेतलं ना आता सगळा काश्मीर जाईलच, त्यावेळेला मात्र त्या राजांनी सांगितलं की आता भारतीय सैन्य मदतीला पाठवा. सुदैवानी अगेन थँक्स टू पटेल आणि व्हीपी मेनन यांनी सतत आग्रह धरला की आमच्या सैन्याची मदत हवी असेल तर भारताबरोबरच्या सामीलनाम्यावर सही करा, ट्रीटी ऑफ ऍक्सेशन. आणि आदल्या रात्री नाईलाजानी हा जो महाराजा हरिसिंग यांनी भारताबरोबरच्या सामीलनाम्यावर सही केली आणि विमानांनी सैन्य विमानतळावर श्रीनगरच्या पाठवलं गेलं. कॅप्टन सोमनाथ शर्मा डोगरा रेजिमेंट 300 सैनिकांनी 3 दिवस 3 रात्र श्रीनगरचा विमानतळ लढवला. प्रेतांचे खच पडले, जिवंत सुद्धा फार थोडे भारतीय सैनिक राहिले, पण त्यांनी वेळ दिला भारतीय सैन्य पोहोचायला. आणि तिथून जनरल करियाप्पा यांच्या नेतृत्वाखाली जे कोणी पाकिस्तानी घुसखोर असतील त्यांना मागे परतवत परतवत आता जी आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो तिथपर्यंत परतवलं. कहाणी अशी सांगितली जाते की जनरल करियाप्पा नेहरूंच्याकडे 48 तास मागत होते की आम्ही त्यांना उरलेल्या काश्मीरच्या घुसखोर भागातूनही त्यांना आम्ही मागे ढकलू. पण नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये नेला. त्यावेळेला नेहरूंना तरी कल्पना असेल का की हा इतका गुंतागुंती चावून बसून त्याचा आता 2002 सालापर्यंत निकाल लागणार नाही, 3 भारत पाकिस्तान युद्ध होतील आणि हे दोन राष्ट्र आता दोनही अण्वस्त्र असलेली होतील, ह्यातली काही कल्पना नसलेल्या नेहरूंनी नेला युनायटेड नेशन्सकडे. तेव्हापासून लोंबकळत पडलाय तो, तिथेच पडलाय. पाकिस्तानचं म्हणणं आहे की भारताने त्यावेळेला शब्द दिला होता सार्वमत घेऊ आणि मग ठरवू. भारताचं म्हणणं आहे की बरोबर आहे, त्यावेळेला शब्द दिला होता तो तुम्ही घुसखोरी करायच्या आधी दिला होता, तुम्ही घुसखोरी केल्यामुळे तिथला प्रश्न मिटतो. आणि या उपरे भारताचं आणखी एक महत्वाचं म्हणणं आहे ते म्हणजे मधल्या सगळ्या 50 वर्षांच्या मध्ये काश्मीरमध्ये लोकशाही यंत्रणा काम करते, लोकनियुक्त सरकार काम करतात. काश्मीरला राज्यघटना आहे आणि मुळामध्ये काश्मीरची वेगळी राज्यघटना असताना काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जायचं, काश्मीरचं कोर्ट वेगळं होतं, लेजिस्लेचर वेगळं होतं. पण गेल्या 40 वर्षांच्या मध्ये टप्प्याटप्प्याने काश्मीरनी स्वीकारलंय, जनतेच्या मॅन्डेटद्वारा स्वीकारलंय की भारताचं सुप्रीम कोर्ट हे काश्मीरचंही सुप्रीम कोर्ट असेल, भारताची संसद ही काश्मीरची सर्वोच्च संसद असेल, भारताचा पंतप्रधान हा काश्मीरचा पंतप्रधानही असेल. म्हणजे
काश्मीरला जे सदर रियासत म्हणजे पंतप्रधान नाव होतं ते बदलून मुख्यमंत्री हे नाव झालं, म्हणजे व्यवहाराच्या सर्व पातळ्यांवर काश्मीरचं जे भारताशी इंटिग्रेशन आहे ते पूर्ण झालं. राहिला आर्टिकल 370, राजकारण बोलू नको यात. घटना घरी गेल्यानंतर कधी काढून पहा, त्या आर्टिकल 370 टायटलच आहे टेम्पररी प्रोव्हिजन्स फॉर द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. आता ते टेम्पररी टेम्पररी म्हणजे कधीपर्यंत, जोपर्यंत राजकीय इच्छा शक्ती आता इथून पुढे युद्ध म्हणजे काय व्हायचं ते पाहू तिथपर्यंत. दुसरा जो फॅक्टर आहे काश्मीरचा भारताला मोलाचा महत्व, त्याला नाव आहे जिओ पॉलिटिकल फॅक्टर, भूराजकीय संबंध. काश्मीर ही डिफेन्स लाईन आहे. काल मी बोलताना तिबेट आणि सरदार पटेल यांच्या 1950 पत्राचा संदर्भ दिला होता. ही दूरदृष्टी ही त्यावेळेला आधी ब्रिटिश राज्यकर्त्यांना होती स्वतःचं भारतातलं साम्राज्य सांभाळण्यासाठी, आणि आमच्याच हातामध्ये देश आल्यानंतर आम्ही आमच्या देशाच्या संरक्षणाचा जो विचार करायला हवाय तो विचार करतानाची दूरदृष्टी आम्ही काय दाखवतो दाखवली 50 सरदार पटेल सांगतायत तिबेटच्या प्रश्नाचा भारताच्या सुरक्षिततेला धोका काय, त्यांनी सांभाळलं पाहिजे. आम्ही नाही सांभाळलं. हिंदीचिनी भाईबाईचं युग आलं आणि 1962 जो फटका आपण सोसला, आपण एक नंतर सिरीज करण्याचा आपला विचार आहे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासाशी. ती इंग्लिशमध्ये घ्यायची का मराठीत घ्यायची ते ठरवू स्वतंत्रपणे. त्यावेळेला या सगळ्या घटनांच्याकडे आपल्याला पाहता येणार आहे. पण हा काश्मीरचा प्रश्न संस्थानांच्या विलीनीकरणाचा. दुसरी मोठी उत्क्रांती आहे ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची, आणि ती 1947 नंतर चालू झाली असं नको समजा. पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्या आधी जगभर प्रवास करत होते, जगातल्या विविध चळवळींशी त्यांचा संबंध होता. ते चीनमध्ये गेलेले होते, युरोपमध्ये प्रवास होता. ज्या स्पेनमध्ये फ्रँकोचं जनरल फ्रँकोचं फॅसिस्ट सैन्य विरुद्ध कम्युनिस्ट बंडखोर यांचा आपसात लढाई चालू होती तिथे नेहरू जाऊन आलेले होते. स्वित्झर्लंडमधल्या परिषदांच्या मध्ये होते. एक आधुनिक जगाचं जे अंडरस्टँडिंग असेल ते होतं. दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा नवं जग कोणता आकाराला येणार आहे याचा एक फार मोठं भान, याची जाणीव, भाव याची जाणीव पंडितजींच्या पाशी निश्चित होती. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, आणि नंतर त्यातला ऑर्गनायझेशन हा शब्द बाजूला पडला, नुसतंच UN ची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 त्याचा भारत हा एक देश म्हणून स्वतंत्र सिग्नेटरी. 23 देश मूळ संस्थापक त्यात भारत आहे. दुसरं महायुद्ध संपतंय आणि मुख्य म्हणजे अण्वस्त्रांचा आधुनिक अर्थ हा पटकन वेळेत कळलेल्यांच्या मधले नेहरू हा नेता आहे. तेव्हा जगाची वाटणी दोन वैचारिक कॅम्प्समध्ये होती आहे, पॉवर स्ट्रगल, कम्युनिस्ट वर्सेस कॅपिटलिस्ट, रशिया डॉमिनेटेड USSR वर्सेस हे. त्यामधली नेहरूंच्या मनाची सहज सहानुभूती ही रशियाच्या बाजूला होती, कारण ते भांडवलशाही कचाट्यात नव्हते, साम्राज्यवादी कचाट्यातनं सुटणारे जे आफ्रो आशिया आणि लॅटिन अमेरिकन देश होते त्यांना हा मानवाच्या मुक्तीचा जाहीरनामा घेऊन आलेला साम्यवाद जवळचा वाटत होता, डावा विचार जवळचा वाटत होता. आणि त्याहूनही मुख्य म्हणजे एका पिढीच्या अंतरात, 25 अंतरात रशियाने आर्थिक विकासाच्या औद्योगिक विकासाच्या मुद्द्यांवर अमेरिकेच्या जवळ आल्याचा दावा केला होता. नेहरू दौरा करून आले, त्यावेळेला आधी एकदा मोतीलाल नेहरू सुद्धा गेले होते. परतल्यानंतर मोतीलाल नेहरूंची नोंद आहे की मला काही रशियाचा फारसा प्रभाव पडला नाही माझ्यावर, मला तो बोहर देश वाटला, पण जवाहर मात्र प्रभावित झालेला आहे. आणि नंतरही दौरे आहेत, म्हणजे पंचवार्षिक योजनांची कल्पना त्याच्यातूनच जन्माला आलेली आहे. भारताने जो 1956 समाजवादी समाज रचनेचा ठराव स्वीकारला तो या मूळ सोव्हिएट रशियाच्या प्रभावामधून आहे. त्यामुळे भारताचं जे परराष्ट्र धोरण आखायचं होतं यामध्ये आपल्याला आता स्वातंत्र्य टिकवायचं आहे आणि वेगाने आर्थिक विकास करायचा, ही दोन मुख्य सूत्र होती. म्हणून स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनचे काँग्रेसचे ठराव आहेत की कुठल्याच जगातल्या कुठल्याच पॉवर ग्रुपमध्ये आपल्याला जायचं नाही, आपण स्वतंत्र राहायचं आहे, आणि त्यामुळे दोघांच्याही कडनं असणारी मदत घ्यायची आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच नेहरूंनी आशियाई देशांची कॉन्फरन्स बोलवली, तिचं नावच एशिया कॉन्फरन्स कोलंबोला झाली. याला आशियामधले 52-56 देश उपस्थित होते आणि यांच्यासमोर शब्द तो पंचशीला नाही, तो नंतर वापरला गेला 1955, पण त्याचा जो सुतोवाच आहे म्हणजे नॉन अलाइनमेंट, अलिप्ततावाद, हे आपल्याला कम्युनिस्ट ग्रुपमध्ये जायचं नाही, कॅपिटलिस्ट ग्रुपमध्ये जायचं नाही. आपण आत्ता आत्ता स्वतंत्र होतो, वेगळं अस्तित्व ठेवायचं. ते एकेका देशाला वेगळं ठेवता येणं शक्य नाही, कारण तेवढी आर्थिक साधनं प्रत्येकाकडे नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा विचार सुरू होतो कोलंबो कॉन्फरन्स. त्यानंतर दिल्लीमध्ये कॉन्फरन्स झाली आहे आणि बांडुंगची परिषद इथे पंचशीलला आकार आला आहे. तर हा अभ्यास आपल्याला सगळ्याला आणखीन हा अभ्यास आपल्याला नंतर करायला लागेल. आणखीन एक आणि दोन धागे घेऊन आपण आज थांबायचं आहे. एक आहे भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न.
ते शेवटी 1955-56 मध्ये फाजल अली कमिशन यांनी भारताची जी रचना करायला हवी ती भाषावार प्रांत रचना व्हायला हवी असं मांडलं आणि तिथून पुढे ती भाषावार होत गेली. म्हणजे एकदम 1956 मध्ये नाहीये. नेहरू रिपोर्ट, नंतरचे काँग्रेसचे अनेक ठराव याच्यात सुद्धा उल्लेख आहे की डोमिनियन स्टेटसचा असो अथवा स्वतंत्र भारत असो त्याची नंतरची रचना कशी असेल ते एक एक भाषेचा समूह असेल त्याच्यामध्ये. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समिती जी तयार झाली त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा उल्लेख येत राहिला की काय करायचं. त्याला घटना समितीमध्ये अनेकांनी भाषावर प्रांत रचनेला सतत विरोध केलाय कारण त्यांना असं वाटत होतं की जे नाजूक आरोग्य नाजूक असलेलं स्वातंत्र्य आत्ता आत्ता मिळालेलं हे पुन्हा भाषावर प्रांत रचना केल्या तर सब नॅशनॅलिझम छोटे प्रादेशिक भाषिक राष्ट्रवादांना चालना मिळेल आणि देश फुटायला मदत होईल. त्यामुळे भाषावर प्रांत रचना नको मंजूर करायला. त्याच्यावर आधी आचार्य काकासाहेब कालेलकर कमिशन आहे इत्यादी. पंडितजींनाही ते मान्य नव्हतं. आत्ताचा आंध्र प्रदेश हा त्यावेळेच्या मद्रास राज्यामध्ये होता आणि भाषिकदृष्ट्या पाहिलं तर तमिळ लोकांचं तेलुगू लोकांच्यावर प्रभुत्व सुद्धा होतं. नोकऱ्या कामं उद्योगधंद्या सगळ्यांमध्ये. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये ही चळवळ उभी राहिली की आम्हाला या तमिळांच्या कचाट्यातून सोडवा आणि तेलुगू भाषिकांचं वेगळं राज्य निर्माण करायला पाठिंबा नव्हता. मग आंध्र प्रदेशमधले एक मोठे आंध्र प्रदेशात महत्वाचं स्थान असलेले नेते पोट्टी श्रीरामलू हे आमरण उपोषणाला बसले. नेहरूंनी तिकडे दुर्लक्ष केलं. त्या आमरण उपोषणामध्ये पोट्टी श्रीरामलू गेले आणि त्यानंतर मात्र जो आगदम उसळला त्याच्यात आंध्र प्रदेश करताय स्वीकारावं लागलं. म्हणून 1956 मध्ये आंध्र प्रदेश हे तेलुगू भाषिकांचं राज्य म्हणून अस्तित्वात आलं. तिथे हे तत्व स्वीकारलं गेल्यातलंय की भाषावर प्रांत रचना. मग पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे, पुढे इतर अन्य भाषांच्या नुसारचे प्रांत अस्तित्वात आले. हे आपल्याला लक्षात घेण्याचा शेवटचा भाग आहे. या देशाची राज्यघटना तिची रचना अचानक झालेली नाही. घटना समितीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 200 काहीतरी तो एक्झॅक्ट संख्या आणि मूळ घटनेची प्रत आहे बरं का आपल्यापाशी इथे. मूळ राज्यघटनेची असल 50 वर्ष पूर्ण होताना जी आत्ताच्या संसदेने प्रकाशित केली अशी त्या सर्व जणांच्या त्याच्यावर सह्या आहेत आणि हे इथे जे ठेवलेले ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट 6 खंड हे अत्यंत मोलाचे. आधुनिक भारताची 1947-50 याच्या जडणघडण होताना काय चर्चा झाल्या ह्याचा सविस्तर डॉक्युमेंटेशन तपशील वृत्तांत हा त्या घटना समितीची चर्चा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट याच्यामध्ये 6 खंड. आपल्याला सगळ्यांना जो खोलात अभ्यास व्हायला हवाय तो ह्याच्या त्या खोलामध्ये जाऊन अभ्यास आपला हा झालाच पाहिजे. त्या घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र बाबू. घटना समितीमध्ये जी ड्राफ्टिंग कमिटी नेमलेली होती म्हणजे ज्यांनी लिहून काढायची घटना त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर. बाकीच्या सदस्यांनी ड्राफ्टिंग कमिटीवरचं काय फारसं काम केलंच नाही. म्हणून भारताची जी राज्यघटना आहे ती ऑलमोस्ट एक टाकी सिंगल हँडेड त्याचं ड्राफ्टिंग बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ते ड्राफ्ट समोर जात गेले. बाबासाहेब आंबेडकरांना आज जी राज्यघटना आहे ती स्वतः त्यांना तशीच्या तशी मंजूर होती का याचं बहुधा उत्तर नामंजूर होती आहे. घटना होतानाच बाबासाहेबांना त्या घटनेमध्ये हिंदू कोड बिल पाहिजे होतं. बाबासाहेबांना समान नागरी कायदा पाहिजे होता. वयवर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण हे पाहिजे होतं फंडामेंटल राईट म्हणून. ते त्यावेळेला घडलं नाही. इनफॅक्ट नंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळातून कायदे मंत्री या पदावरनं बाबासाहेबांनी जो राजीनामा दिलाय हा हिंदू कोड बिल यायला नकार आहे म्हणून राजीनामा दिलेला आहे. ते त्याच्या नंतर आलं. त्यांच्या राजीनाम्याच्या नंतर हिंदू कोड बिल संमत झालं. समान नागरी कायदा सुद्धा हा यावा, एक समान कायदा आणा, तो जाती धर्म पंथ निरपेक्ष सर्वांना सिव्हिल आणि क्रिमिनल कायदा हा लागू पडावा. आणि ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट हे आपल्या दृष्टीने फार मोलाचे. मग ठीक आहे की 26 नोव्हेंबर 1949 ते पूर्ण झालं आणि ठरलं 26 जानेवारी. ऍक्च्युली 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मानणे हा नुसता योगायोग नाहीये की घटना समितीची चर्चा 26 नोव्हेंबर 1949 संपली आणि मग ठरलं की आत्तापासून 60 दिवसांनी वी द पीपल ऑफ इंडिया डेडिकेट ब्ला 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 टू आवर सेल्स ही राज्यघटने प्रियंबल आहे घटनेचा. हा योगायोग नाहीये. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सविनय कायदेभंगाच्या दिवसांपासून भारताचा प्रजासत्ताक दिवस म्हणून हे अनाऊन्सच होतं की 26 जानेवारी पाळायचा. म्हणून टायमिंग असेल की कदाचित 26 नोव्हेंबरला काम पूर्ण झालं. आता 2 महिन्यांच्या मध्ये ही घटना देशाला अर्पण करायची. लोकांनी लोकांना दिलेली राज्यघटना तेव्हा 47 मध्ये झाला तो राजकीयदृष्ट्या स्वतंत्र देश असेल. 26 जानेवारी 1950 जो आला ते रिपब्लिक आहे, लोकांचं राज्य. त्याला नंतरच्या 54 वर्षांमध्ये काय कसा आकार आला हा खरं म्हणजे आपण ज्याचा त्याने विचार करायचा आहे. मला 7 व्याख्यानांची मालिका ज्याच्या तुमच्या सहनशक्तीबद्दल मी आभार मानतो. मला हे सांगितल्यापासून थांबता येणार नाहीये. तो पहिला आहे, शेवटचा आहे, सगळ्यात मोलाचा मुद्दा आहे. तुमच्या माझ्या दृष्टीने हा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जो तसा आपण धावताच पाहिला. खरं म्हणजे आपण काल म्हणलं की महासागर घागरीत भरून घेण्याचा उद्योग आहे.
आता या घागरीतला महासागर प्रत्येकाने समजावून घ्यायचा आहे, तो माझा आहे, मी त्याच्याशी एकरूप आहे, माझं माणूस असणं, भारतीय असणं, या समाज व्यवस्थेत जगणं हे या लढ्यातनं निर्माण झालेलं आहे, असे आपण एकटे रॉबिन्सन क्रुसो नाही, तर गेल्या 54 वर्षात ह्या देशाला काय कराला, माझा तुम्हाला आणि तुमच्याद्वारे सर्व जातील त्यांना राहणारे कायम प्रश्न की आम्ही ह्याच्यात काही करणारे होणार आहोत का नुसतंच आपलं केला, पुस्तके पांडे त्याचा अभ्यास केला, परीक्षा दिल्या, मार्क मिळवले, फाईन, काही जण होतील डेप्युटी कलेक्टर्स होतील, IAS होतील, आणि जिथे जीवनाच्या ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात जातील. आपल्याला खरं म्हणजे हवंय की सगळी दीर्घकथा ऐकत असताना सुद्धा ती समजून घेऊन पचवून आम्ही त्यातल्या समस्यांवर मात करत जो म्हणतो नवा भारत आकाराला आणायचा त्यात माझी खारीचा वाटा असेल. ते झालं तर आपला अभ्यास धन्य आहे, नाही झालं तर आपण पुस्तकी किडे, पुस्तकी पांडित्याचा अभ्यास करणारे हो, असे देशाबद्दलचे कार्यकर्ते होणारे, असे अधिकारी असो, डॉक्टर्स असो, इंजिनियर्स असो, जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधले असे तुमच्या मधून व्हावेत ही प्रेरणा मनांना हवी अशी आपली मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपलं बोलणं पूर्ण करतो.